यम ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदै सांग पदक्रमोपनिषदै गायन्ति यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यान्तन्न विदुसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आदिनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ प्रभु। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांचं अलौकिक चरित्र आपल्या शुद्ध अंतःकरणामध्ये धारण करण्यासाठी या पुनीत आणि पावनस्थळी उपस्थित असलेले आजचे विशेष मान्यवर अतिथी मान्यवर बाळासाहेब काजरेकर आणि या श्रुती मंगल कार्यालयात आपल्या श्रुती धन्य करण्यासाठी ज्ञानोबांचं चरित्र आपल्या श्रुतीमध्ये चित्तामध्ये हृदयामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये साठवण्यासाठी अत्यंत प्रेमादरानं निष्ठेनं श्रद्धेनं उपस्थित असलेले सर्व श्रीकृष्ण भक्त ज्ञानेश्वर भक्त भगिनी आणि बांधव आदित्य प्रतिष्ठानच्या वतीनं आजपर्यंत अनेकविध विषयांच्या प्रवचनमाला संपन्न झाल्या। त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांसारखे युगावतारी होते। त्या प्रवचनमाला पुनःपुन्हा प्रतिष्ठानच्या वतीनं सादर केल्या जातात। त्या सादर करताना प्रवचनकाराच्या चित्ताला एक विलक्षण सात्विक आनंद प्राप्त होतो। पण आज ज्ञानोबांचं चरित्र मांडताना मन जेवढं कातर झाले तेवढं पूर्वी कधी झालेलं नव्हतं। त्याचं कारण आपण सगळेजण जाणता। ज्ञानोबांचं चरित्र सांगणं ज्ञानेश्वरीची एखादी ओवी अनुभवणं म्हणजे आचमन आणि सागर प्राशन करण्यासारखं आहे। 10 दिवसांमध्ये ज्ञानोबा काय सांगणार, 10 दिवसांमध्ये माऊलींचं चरित्र काय उलगडणार, टिटवी काय आपल्या छोट्याशा चोचीनं महासागर गिळू नाही शकत, पण महासागरातलं एखादं रत्न नक्की उचलू शकते। तेवढा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून इथून पुढच्या 10 दिवसांमध्ये करायचं। आपला हिंदू धर्म आपली हिंदू संस्कृती या भारताची हिंदुस्थानची माती एका दृष्टीनं कृतार्थ आहे। या मातीला सदैव जो गंध आहे तो भक्तीचा गंध आहे। या मातीला अनुबंध आहे तो ज्ञानाचा आहे। या मातीला तेज आहे पराक्रमाचं। या मातीला ओज आहे राष्ट्रभक्तीचं। अशी माती असा धर्म अशी संस्कृती जगात दुसरी नाही। मग जगामधले लोक आम्हाला एक प्रश्न असा विचारतात, तुमची माती तुमची प्रकृती तुमची संस्कृती तुमचा धर्म इतका प्रगत इतका श्रेष्ठ, मग जगामध्ये आज तुमची अशी अवस्था का? आपल्याही नावामध्ये हा प्रश्न सदैव येत असे। ज्या वेळेला काही मंडळी असा प्रश्न विचारतात नियतकालिकामध्ये लिहितात व्यासपीठावरून रंगमंचावरून सांगतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये प्रगतीचं लक्षण म्हणजे भौतिक प्रगती असते।
हिंदू धर्म संस्कृती मध्ये प्रगतीचं लक्षण विज्ञान नाहीये, ज्ञान आहे. प्रगतीचं लक्षण भौतिक प्रगती नाहीये, सदाचार आहे. आणि हा सदाचार जर आम्हाला कोणी शिकवला असेल तर तो आमच्या संतांनी शिकवलाय, आमच्या आचार्यांनी शिकवलाय. आपल्याकडे पद्धत आहे की विनंती प्रार्थना करताना म्हणतात दोन चार शब्द बोला ना. तर हिंदू धर्म संस्कृतीबद्दल दोन चार शब्द बोला असं आपल्याला सांगितलं तर आपण काय सांगाल? मी नक्कीच सांगेन आचार्य आणि संत. आचार्य संत या दोन शब्दामध्ये आपल्या सगळ्या धर्मसंस्कृतीचं विराट दर्शन आहे. आमच्या आचार्यांनी आणि संतांनी या मातीला, केवळ भारताच्या मातीला नव्हे जगाला जेवढं भरभरून दिलं तेवढं जगातल्या अन्य कोणीही दिलेलं नाहीये. म्हणून आमच्या पूर्वसुरींनी गौरव सांगितला, एतद् देश प्रसूतस्य सकाशाद अग्र जन्मनः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवाः. केवळ भारतवर्षामधल्या माणसांनी नव्हे जगामधल्या विश्व मानवानी इथे यावं आणि आमच्या आचार्यांच्या संतांच्या चरणाशी बसून मानवतेचे, संस्कृतीचे, सदाचाराचे, आत्मोन्नतीचे, अध्यात्माचे, परमार्थाचे धडे घ्यावे. इतकं आमच्या मातीचं सामर्थ्य आहे, इतकी आमच्या मातीची पुण्याई आहे. म्हणून आमच्या पूर्वजांनी एक सूत्र सांगितलं, आनो भद्राहा क्रतवो यंतु विश्वतः. दश दिशातून आमच्या कानावर केवळ मंगल विचारच पडत. कुणी सांगितले? जगातल्या अन्य. आमच्या श्रुती मंगल विचाराने धन्य होत असंच मागणं आमच्या सगळ्या आचार्यांनी आणि संतांनी मागितलेलं आहे. तेवढा विशाल भाव त्यांच्या चित्तामध्ये असेल आपण आपल्या मनाशी कल्पना करा. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्, असं भव्य दिव्य स्वप्न हिंदू धर्माखेरीज अन्य कोणत्या धर्मानी गायले मला सांगा. सर्वेपि म्हणजे याला अधोरेखित करायचं, या शब्दाला म्हणजे मराठीत अंडरलाईन हो की नाही. सर्वेपि कुणालाही वगळलेलं नाहीये. आपल्या पूजेत तर संकल्पच असतो, द्विपद चतुष्पद सहित आना. पशु पक्षी कीटक मुंगी सगळ्यांपासून सगळ्यांचं कल्याण चिंतिलेलं आहे या संस्कृतीनं. का बरं? त्याचं कारण आहे, त्याचं रहस्य आचार्य आणि संतांच्या चरित्रामध्ये आहे. संतांनी आचार्यांनी आम्हाला इतकं भरभरून शिकवलं, इतकी सहिष्णुता शिकवली, इतकी मानवता शिकवली, आत्मोन्नतीचे इतके सुंदर मार्ग उलगडून दाखवले की ही माती एका दृष्टीनं कृतार्थ झालेली आहे. आणि म्हणून नाथांनी भागवतामध्ये फार सुंदर लिहून ठेवले. नाथ म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती, जन्माला कुठे यावं, भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. जन्माला कुठे यावं, आपलं जन्मजन्मांतरीचं भाग्य असेल तर आपल्याला भारतवर्षामध्ये जन्म मिळेल, हिंदुस्थानामध्ये जन्म मिळेल. आणि पुन्हा विवेक असेल आणि परमार्थाची वाटचाल करायची ओढ असेल तर भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, अशा भक्ताचा मी काय होतो, मी वशवर्ती परमात्मा, मी त्याला वश होऊन जातो, किंबहुना मी त्याचा अंकित होतो आणि माझा भक्त जे सांगेल ते कार्य करायला मी प्रवृत्त होतो. इतकं त्या भक्ताचं भाग्य असत. आमच्या या भरतखंडामध्ये इतके संत झाले, ज्या संतांचा गौरव आपण सदैव गावा, ज्या संतांची शिकवणूक आणि सदाचार सदैव आठवावा, त्यांचा विचार, त्यांचा उच्चार, त्यांचा आचार आपल्या हृदयामध्ये सदैव भरून घ्यावा आणि मग आपल्या कृतीमध्ये सदाचार प्रगटावा, अशी प्रार्थना त्या संतांच्या आचार्यांच्या चरणी आपण नित्य करावी, असं सामर्थ्य संतांच्या चरित्रामध्ये आहे. आपल्याकडे एक सुंदर सूत्र सांगितले, संतांचे आचार्य कोण? आदिशंकराचार्य. संतांचे आचार्य आदिशंकराचार्य. संतांमधले सर्वश्रेष्ठ कवी कोण? तुलसीदास. आणि संतांचे संत कोण? माऊली. एका शब्दात ही परंपरा आहे आपल्या संस्कृतीची आणि आपल्या मातीची. आपल्या देशामध्ये जितके संत झाले अन्यत्र कुठेही झालेले नाहीयेत. या संतांनी सन्मार्ग दाखवला आम्हाला आणि सांगितलं, या मार्गाने चालत रहा, केवळ आत्मोन्नत व्हाल असं नाही, एक असा सोन्याचा दिवस उजाडेल की ज्या वेळेला आत्मसाक्षात्काराचा गोमटा लाभ होईल.
म्हणून संतांच्या चरणी शरण जावं असं पूर्वसुरी सांगतात. आणि ज्यांच्या चरित्राचा आणि तत्वज्ञानाचा आपण इथून पुढे 10 दिवस अभ्यास करणार आहोत ते तर संतांचे संत आहेत, माऊलींची माऊली आहेत, ज्यांनी या मातीला कृतार्थ करून टाकलेलं आहे. आज माऊली म्हटल्यानंतर गहिवरणार नाही असा मनुष्यच सापडायचा नाही. सापडला तर ऐसा प्राणी म्हैस मंगळू, एवढाच त्याचा अर्थ. माऊली म्हटलं की अंगावर रोमांचच उभे, माऊली म्हटलं की कंठ सदगदीत होत, माऊली म्हटलं की आपले नेत्र नकळत निडारून जातात, अंगावर रोमांच येतात आणि माऊलींचा सगळा चरित्रपट आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो असं सामर्थ्य माऊलींनी प्रकट केलेलं आहे. आपल्याकडे संत कुणाला म्हणायचं त्याच्या व्याख्या केल्या. आपलं संस्कृत वाङ्मय असो किंवा प्राकृत वाङ्मय, विशेष करून संतांचं, हे इतकं कृतार्थ आहे की त्याचा अभ्यास आपण करायला लागलो की लक्षात येतं की संतांच्या व्याख्या दिल्या आहेत. आम्हाला महाभारतानी असं सांगितलेलं आहे की ना फल संगमोस्ती सत्संगमोस्ती, संतांचा संघ हा कधी विफल होत नाही. सत्संगाचं सामर्थ्य असं आहे, महाभारत म्हणतं की संतांच्या संगतीत मानव कृतार्थ होतो. संतांचं प्राकृतात एक सुंदर लक्षण आपल्याला सांगता येईल. सामान्यतः मनुष्य कसा असतो, त्याला विद्या लाभ धन लाभलं आणि कुल जर मोठा असेल तर त्याच्या मनामध्ये नाही म्हटलं तरी थोडा तळे नाहीत. ज्ञान नित्य एकात्म आहे अशी गंमत आहे ज्ञानाची. आपण सांगत होतो विद्या प्राप्त झाली, विद्येचा लाभ झाला, धनाचा लाभ झाला, किंवा चांगल्या कुळामध्ये जन्म असला की नकळत माणसाच्या मनामध्ये गर्व निर्माण होतो. आणि मग काय होतं, माणसाला विद्या मद धन मद आणि कुल मद निर्माण होतात. तीन प्रकारचे मद सांगितले शास्त्राने आणि तीन प्रकारचे असे मद निर्माण झाले मनुष्य फार माजतो. विद्येचा मद होऊ नये, विद्येने मनुष्य विनम्र व्हावा. धन प्राप्त झालं तर ते देण्यासाठी, दान देण्यासाठी त्याचा उपयोग करावा. आणि कुल जर थोर असेल तर त्या कुलाचा गौरव वाढवण्यासाठी चंदनाप्रमाणे झिजावं. माणूस उलट करतो, मद प्राप्त झाला की फक्त कुळाची थोरवी सांगतो, मद प्राप्त झाला की धनामुळे आपल्याला सगळ्यांना शिकवण्याचा अधिकार प्राप्त झाला असं त्याला वाटायला लागतं. आणि विद्येच्या मदानं माऊली जसं म्हणाले नवल अहंकाराची गोठी, अहंकाराची गंमतच आहे म्हणाले, ते ज्ञानाच्या पाठीमागे लागत नाही, अज्ञानाच्या मागे लागत नाही, ज्ञानाच्या गळ्यात बरोबर येऊन पडतं अशी गंमत आहे. आणि म्हणून विद्येचा मद चढला की त्या ज्ञानाच्या गळ्यामध्ये अहंकार येऊन पडतो आणि माणसाचं हळूहळू अधपतन व्हायला लागतं. मग विद्या मद आहे, धन मद आहे, कुल मद आहे. आता संतांचं कसं असतं, विद्या प्राप्त झाली, आत्मज्ञान रूपी धन प्राप्त झालं, पूर्वजांच्या पुण्याईमुळे उत्तम कुळामध्ये जन्म लाभला, तर संतांचं माणसाच्या बरोबर उलट असतं. एका शब्दात सांगायचं झालं तर बरोबर उलट असतं. म्हणजे काय, आपल्या लक्षात आलं का, सामान्य माणसाला मद असतो, संतांना दम असतो, बरोबर उलट आहे. शमदमादी संपत्ती संतांनी धारण केलेली असते आणि म्हणून आमच्या महाभारतानी सांगितले जनसामान्यांना मद आणि संतांना दम, बरोबर उलट आहे. आपल्या इंद्रियांचं दमन करून त्यांना त्यांच्या गोलकात बसून आत्मोन्नत व्हायला प्रवृत्त, आपला परमार्थ करतो, आपलं आचार्य संतांचं वाङ्मय प्रवृत्त करत असतं. म्हणून आदी शंकराचार्यांनी आम्हाला एकच सूत्र सांगितले, संग सत्सुविधीयताम भगवते भक्तिर्दृढादीयताम. बस म्हणाले सत्संग करा, बाकी काहीही करायची गरज नाहीये. कारण हे कसे असतात संत, कसे असतात त्याचं उदाहरण दिले त्यांनी. वसंत ऋतू येतो, जे आचार्य सांगतात ना आदि शंकराचार्य तेच ज्ञानोबांनी पुढे सांगितले बरं का. ते म्हणतात वसंत ऋतू येतो, पालवी फुटते वृक्षांना आणि फळा फुलांनी वृक्ष लगडून जातात, वेलीन अनंत फुले येतात, झाडानं मोहर येतो, सगळी सृष्टी सुगंधित होऊन जाते. पण वसंत ऋतू यातलं काहीही उपभोगत नाही, कशालाही स्पर्श करत नाही, जनाला जगाला भरभरून देतो आणि शांतपणे निघून जातो. लोकांना सांगतो अरे याचा उपभोग घ्या. संत आपल्या पुण्याईनं ब्रह्मरसाची ताटं आपल्या पुढे वाढून ठेवतात, आपली काही पुण्याई नसताना, आणि म्हणतात सेवन करा रे. पण आम्ही म्हणतो नको, वैशालीच बरं. आता या करंटेपणाला काय म्हणावं, नाही म्हणजे वैशालीमध्ये जाऊ नये असं नाही, जाऊ केव्हा तरी हरकत ही नाही,
पण ब्रह्मरसाच ताटपुढे वाढून ठेवले संतांनी आणि ते जर आपण सेवन केलं नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच. बरोबर सांगितले आदिशंकर, तीर्णाह स्वयं स्वतः ते भवसागराच्या अतीत होतात आणि मग काय करतात, भवसागराच्या अतीतून लोकांना सांगतात अरे आम्ही या मार्गाने गेलो, ईश्वराचा साक्षात्कार करून घेतला, भवसागर पार केला, तुम्ही आमच्या मागे या. भक्तीची नौका तयार करतात आणि भवसागरातून जनसामान्यांना पल्याड नेत असतात. असं सामर्थ्य या सगळ्या संतांच्या ठाई असत. तुलसीदासांनी तर म्हटलेलं आहे की संतांचे अनंत गुण आहेत, पण संतांचा प्रधान गुण कोणता, ज्याला वेदांताचा अर्थ कळला तो खरा संत आहे. तुलसीदासांचे उद्गार आहेत बरं का, रामचरित मानसात सांगितले. मग वेदांताचा गाभा कशात आहे, ब्रह्मसूत्रात आहे. ब्रह्मसूत्र उलगडून उपनिषदात दाखवली आहेत, उपनिषदांचं सार गीतेमध्ये आले आणि गीतेचं रहस्य आम्हाला कुणी प्रगट करून दाखवलं असेल तर माऊलींनी दाखवले. म्हणून तुलसीदासांचं वचन हे माऊलींना कसं तंतोतंत लागू पडतं आश्चर्य. किंबहुना त्यांना माऊलींच्या वरूनच हे वचन सुचलं असावं असं वाटते की वेदांताचा अर्थ ज्याला कळला तो खरा संत असं त्यांनी सांगून ठेवले. मग स्वतः आमचे संत तर नानाविध प्रकारे हे सांगतातच. माऊलींनी स्वतः तर म्हटलेले ते विवेकाचे गाव की ब्रह्मविद्येचे स्वभाव, परब्रह्माचे स्वभाव, विवेकाचं गाव असतात संत म्हणजे, आणि परब्रह्माचं स्वभाव ते प्रगट करत असतात. ना तरी आळंकारिले अवयव कशाचे, प्रत्यक्ष ब्रह्मविद्येचे. ब्रह्मविद्या मूर्त होऊन प्रगट कुणाच्या माध्यमातून होते, माऊली म्हणते संतांच्या माध्यमातून प्रगट होते. मग आमच्या सगळ्याच संतांनी सांगितलं. नामदेव महाराजांनी दोन खुणा सांगितल्या आहेत, देहाची उदासीनता आणि अंतःकरणाची प्रेमळता आणि निर्मळता, तिथे संत आहे असं स्वतः नामदेव महाराज म्हणतात. आणि एकनाथ महाराजांनी सांगितले मुख्यत्वे कुणाची भक्ती करावी, सत्संगती धरावी, हेच त्या पांडुरंगाला आवडतं असं नाथ सांगतात. तुकाराम महाराजांनी तर काय उदंड सांगितले, किती सांगावं तितकं थोडं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. काय वानू आता न पुरे ही धणी, मस्तक चरणी ठेवी तसे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हटलेल्या आहे ना, आणि ते सर्वार्थानी सत्य आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. पण हे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्व पुण्यही असल्याशिवाय याची प्राप्ती नाही. मग समर्थानी तेच म्हटले की जयासी वाटे देवपण लाभावं, देव लाभावा, आत्मसाक्षात्कार व्हावा, त्यांनी काय करावं, संतांना शरण जावं. अगदी थोडक्यामध्ये सांगितले, आमच्या सर्व धर्मग्रंथांनी, आमच्या सर्व संतांनी, आमच्या सर्व आचार्यांनी या संतांची महती गायलेली आहे. यातलं कुठलंही लक्षण काढा आणि त्याचं उपयोजन माऊलींना करा. म्हणजे माऊलींची महत्ता, नांदीला थोडंसं तेल का जळलं त्याचा भावार्थ आहे. यातलं प्रत्येक लक्षण त्याचा परोत्कर्ष माऊलींना लागू होतो असा भाव आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होईल की संतांनी आम्हाला शिकवलं, अन्य जणा अन्य लोकांनीही शिकवलं, पण आपण संतांनाच का अनुसरावं. दोन कारण आहेत. त्यातलं एक कारण पहिलं प्रधान आपल्याला सांगतो, जे अन्य जाणते शिकवतात त्यांची आयुष्य असतात आणि संतांची चरित्र असतात. हा भेद आहे. तुम्हा आम्हा सर्वांची आयुष्य आहेत, संतांची चरित्र असतात. चरित्र कुठे असतात, जिथे गीतेनं सांगितलेल्या सद्गुणांचा समुच्चय असतो. 26 सद्गुण 16 अध्यायामधले अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती, किंवा 13 अध्यायात सांगितलेलं आचार्योपासन वगैरे सांगितलेले सगळे ज्ञानी महंताचे सद्गुण सांगितलेले हे सगळे सद्गुण जिथे एक समयावच्छेदे करून आलेले असतात तिथे काय असतं, तिथे चरित्र असतं. जिथे राष्ट्रभक्ती चित्तात असते तिथे चरित्र असतं. जिथे सद्गुण आचरून दाखवले जातात तिथे चरित्र असतं. जिथे जीवनमूल्य शिरोधारे केली जातात तिथे चरित्र असतं.
जिथे समाजाला सन्मार्ग दाखवावा अशी उत्कट प्रेरणा अंतःकरणामध्ये जागलेली असते तिथे चरित्र असतं. जिथे विश्व मानवाचा विचार केलेला असतो तिथे चरित्र असतं. जिथे आपला समाज एकसंघ करून बांधावा आणि त्याला आत्मोन्नतीचा सन्मार्ग दाखवावा अशी अंतःप्रेरणा जागलेली असते तिथे चरित्र असतं. जिथे उत्तमातले उत्तम ग्रंथ निर्माण करावेत अशी आकांक्षा अशी शुभवासना सात्विक इच्छा मनात असते तिथे चरित्र असतं. जिथे रजोगुण टाकावे अशी उत्कट इच्छा हृदयामध्ये जागते तिथे चरित्र असतं. जिथे निश्चयात्मिका बुद्धी गीतेने सांगितलेली निर्माण झालेली असते तिथे चरित्र असतं. आणि ज्ञानोबांचं हे असं चरित्र आहे. आणि म्हणून त्या ज्ञानोबांच्या माऊलींच्या चरित्राचा अभ्यास आपण करणार आहोत. काय सांगू, इतकी मंडळी नाचत नाचत पांडुरंगाच्या दर्शनाला जातात, विठ्ठलाच्या दर्शनाला, आणि नाचत नाचत जातात, चालत जातात, पंढरीला जातात. कुणी निमंत्रण दिलेलं असतं, कुणी बोलावलेलं असतं, पण ओढ लागते आषाढी आली की केव्हा एकदा पांडुरंग बोलावतो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, बोलवतोय, खुणावतो, ये म्हणतोय प्रत्येक भक्ताला. आणि सगळे संत आणि सगळे भक्त नाचत नाचत जातात पंढरीला. काय सुंदर नाचतात म्हणून सांगू, पण इतके नाचताना कुणाचाही पाय एकमेकाच्या पायात येत नाही. ते सगळं बिहार मध्ये काय गंमत आहे खरं, असे संत भक्त नाचत जात असतात आणि त्या पांडुरंगाचं दर्शन घेतात. हा पांडुरंग कसा ओळखावा सांगू आपल्याला. फार सुंदर आहे पांडुरंगाचं दर्शन. या पांडुरंगाचं मस्तक म्हणजे समर्थ रामदास. या पांडुरंगाची जिव्हा वाचा म्हणजे कोण असतील तर साक्षात एकनाथ महाराज. या पांडुरंगाचा कंठ कोण असेल तर नामदेव महाराज आहे. या पांडुरंगाचं हृदय कोण असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. आणि या पांडुरंगाचा आत्मा कोण असेल तर ते मात्र माऊली. या पाच जणांना एकत्र आणलं की पांडुरंगाचं दर्शन आपल्याला झालं म्हणून समजा. इतकं अलौकिक सामर्थ्य या प्रत्येक संताच्या चरित्रात आहे. मग ही चरित्र का अळवायची, तर ही चरित्र अळवून काय होतं की आपल्या चित्ताला हृदयाला आत्मोन्नतीचा स्पर्श होतो. तो स्पर्श एकदा झाला रे झाला की आपली आयुष्य हळूहळू चरित्रामध्ये पालटायला लागतात. ज्यांना ही आपली आयुष्य चरित्रामध्ये पालटायची असतात ना तेच या मार्गाकडे येतात. बाकी कुठे जातात, राजकारणात. हा भेद आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या चित्तात अशी उत्कट भावना आहे की आत्मोन्नती व्हावी, आयुष्य चरित्रामध्ये पालटावं. आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा संतांची चरित्र आठवतो, माऊलींच्या चरित्राचं गायन करतो. महाभारतामध्ये एक अतिशय सुंदर कथा आली, तेवढी सांगायची मग हळूच माऊलींच्या प्रांगणामध्ये यायची. संतांना का अनुसरावं अशी ती सुंदर कथा आहे. पांडव ज्यावेळेला वनवासामध्ये होते त्यावेळेला एक ऋषी एक तक्रार घेऊन आला. त्यांनी गारहाण आणलं आणि तो पांडवांना म्हणाला यज्ञ मी करायला बसलो आणि एका हरणानं माझ्या अरणी पळवल्या. अरणी म्हणजे पूर्वीच्या काळी अग्नी प्रज्वलित करायचं साधन. काड्यापेटी वगैरे वापरत नाहीत अजूनही यज्ञामध्ये. घुसळण करून दोन अरणी असतात, एक खालची एक वरची, आणि त्याला दोरी बांधून घुसळण रवी जशी वापरतात ना लोणी काढायला तसं घुसळण करून अग्नी प्रज्वलित केला जातो. यज्ञामध्ये हीच परंपरा आहे. काड्यापेटी वापरत नाहीत, अग्नी प्रज्वलित अरणीनं केला जातो. तो ऋषी तो ब्राह्मण म्हणाला की आता अरणी तर पळवल्या हरणानी, आता माझा यज्ञ कसा संपन्न होणार. पांडवानो तुम्ही क्षत्रिय आहात, पराक्रमी आहात, माझी अरणी मला परत आणून द्या. त्यावेळेला पांडव धावले त्या हरणाच्या मागे. आणि वर्णन आहे महाभारताने केलेलं, बाण टाकले अनेक प्रकारचे अर्जुनानी सुद्धा, पण त्यातला एकही बाण त्या हरणाला लागला नाही आणि पांडव धावून दमले. त्यामुळे धर्माला नवल वाटलं. तो म्हणाला आपली पुण्याही कमी झाली काय की एक साधा हरिण ज्यांनी अरणी पळवली ते आपल्या हाताला लागू नये. थकलेले श्रमलेले पांडव खाली बस. आणि मग तहान लागलेली होती. नकुल आला. धर्मराज म्हणाले युधिष्ठिर की बाळा जवळ कुठे पाणी आहे का पहावर. त्यावेळेला नकुलानी पाहिलं आणि तो म्हणाला शेजारी अनंत वृक्ष दिसत आहेत आणि पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय, पक्षी दिसत आहेत, तेव्हा खाली पाणी नक्की असलं पाहिजे. मग युधिष्ठिराने सांगितलं बाळा जा आणि पाणी घेऊन ये. नकुल गेला आणि तो परत आला नाही. सहदेव गेला परत आला नाही. अर्जुन गेला परत आला नाही. भीम गेला परत आला नाही. कोणीच परत आलं नाही. आणि युधिष्ठिराला चिंता वाटली. तो गेला आणि पाहतो तर एका तलावाच्या काठी त्याचे चारही बंधू मृत होऊन पडलेले होते.
नवल वाटलं की कुणी माझ्या भावंडांची अशी अवस्था केली. त्यावेळेला शेजारच्या वृक्षावर जो यक्ष होता तो चारण होता करत आहे. त्यांनी चारणाचं रूप धारण केलेलं होतं, अरणी पळवलेली होती. आणि तो युधिष्ठिराला म्हणाला की बाळा, मीच तुझ्या भावंडांची अशी अवस्था केली का? तर माझी अनुज्ञा घेतल्याशिवाय त्यांनी पाणी बलात्कारानं प्राशन करायचा प्रयत्न केला, म्हणून मी त्यांना शिक्षा केलेली आहे. जर तू माझ्या प्रश्नांची उत्तर देशील तर या चौघांपैकी मी एकाला जिवंत करेन. प्रश्नोत्तर फार सुंदर आहेत आणि महाभारताच्या वनपर्वाच्या आरणक पर्व उपपर्व जे आहे त्याच्यामध्ये यक्ष प्रश्न नावाचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये ही प्रश्नोत्तर आलेली आहे. आणि त्यात फार सुंदर प्रश्नोत्तर, प्रश्न जितके सुंदर त्याच्यापेक्षा उत्तर अधिक सुंदर असं आहे. मग तो यक्ष विचारतो की पृथ्वीपेक्षा क्षमाशील कोण असा प्रश्न आहे. तर त्याला युधिष्ठिराने इतकं सुंदर उत्तर दिले, तो म्हणतो पृथ्वीपेक्षा आई क्षमाशील असते. आई इतकं क्षमाशील कोण? आकाशापेक्षा विशाल कोण? तर पिता विशाल असतो असं तो सांगतो. अनंत प्रश्न आहेत आणि त्याच्यातच आपण जे वचन वापरतो ते आलेलं आहे, महाजनो येन गतस्य पंथा. अनेक सुंदर सुभाषित त्यात आलेली आहेत. त्यात त्यांनी विचारले की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? तर त्यावेळेला युधिष्ठिराने सांगितले, अहनी अहनी भूतानि गच्छंती ह यमालयम स्थाव शेषा हा स्थावरम इच्छंती किमा आश्चर्य मतः परम. अहनी अहनी भूतानि, दिवस रात्र आपण पाहतो की माणसं परलोकाला जातात, जन्माला आलं की मृत्यू अटळ आहे. अहनी अहनी भूतानि गच्छंती ह यमालयम, यमाच्या आलयात यमाच्या घरात जातात माणसं. शेषा हा उरलेले लोक स्थावरम इच्छंती, हे सगळं माहिती असून सुद्धा मनुष्य इतका संग्रह करायच्या मागे लागतो आणि त्याला घट्ट पकडून ठेवतो. केव्हा तरी जायचं माहीत असून सुद्धा त्याला ते सोडवत नाही. याच्यापेक्षा जगातलं दुसरं आश्चर्य कोणतं बरं आहे? काय सुंदर उत्तर दिले धर्माने. आणि मग इतका तृप्त झाला तो यक्ष, त्यांनी विचारलं किम अन्नम किम विषम किम जलम, आणि त्याच्यात एक प्रश्न विचारलाय, का दिक, दिशा कोणती असा प्रश्न. फार सुंदर प्रश्न. आम्ही काय पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सांगणार? चुकून माहिती असल्या तर वायव्य ईशान्य अग्नेय नैऋत्य आणि ऊर्ध्व आणि अध अशा दश दिशा सांगणार फार. तर युधिष्ठिराचं उत्तर जगा वेगळं आहे. तो म्हणाला संतो दिक, संत हीच दिशा. आहा, काय सुंदर उत्तर आहे. कारण संत मार्गाधारे वर्तून दाखवतात, चालून दाखवतात आणि आम्हाला म्हणतात अरे या मार्गाने या, कल्याण होईल तुमचं. आणि म्हणून आपण तोच मार्ग अनुसरावा, संतांच्या मागे जावं, संतो दिक. म्हणून भर्तृहरी म्हणाला असे संत किती असतील हो? हाताच्या बोटावर मोजणे एवढेच असणार. खरंच आहे, ज्ञानोबांच्या योग्यतेचा महापुरुष यापूर्वी या भूतलावर झाला नाही, आत्ता नाही, आणि परमेश्वराचं केवळ कौतुकच असेल तरच भगवान विष्णू पुन्हा तसे अवतीर्ण होतील. एवढं अद्भुत अलौकिक चरित्र दुसरं या भूतलावर नाही. भारतवर्षामधल्या सगळ्या संतांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की कोणताही मापदंड माऊलींच्या चरित्राला लावता येणार नाही. इतकं ते अलौकिक, इतकं ते लोकोत्तर, इतकं ते युगात्मा, इतकं ते युग पद्मात्मा, इतकं ते अद्भुत, इतकं ते असीम भावात्मक आहे की तिथे शब्द थिटे होऊन जावेत, शब्द पांगळून जावेत असं माऊलींचं अलौकिक चरित्र आहे. ही चरित्र एका दिवसात निर्माण होत नाही. असे महात्मे अचानक निर्माण होत नाहीत, त्याला काहीतरी पूर्वसूत्र असतं. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींचं एक वचन आहे, ते वाचल्यानंतर हातपाय लटपटतात. काय आपल्याला मुद्दाम सांगतो, माऊलीने म्हटलेलं आहे आम्ही बहुकल्प तपश्चर्या केली म्हणून निवृत्तीनाथांसारखे सद्गुरु लाभले. बहुकल्प, कल्प याचा अर्थ लक्षात आला का आपल्या? कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र. लक्षात येते का? पहा, ब्रह्मदेवाचा एक दिवस एक रात्र मिळून एक कल्प होतो. किती वर्ष? 8,64,000,000,000 वर्ष. सरळ गणित मांडले आपल्याकडे. आता माऊली म्हणते की असे बहुकल्प आम्ही तपश्चर्या केली म्हणून निवृत्तीनाथांसारखे सद्गुरु लाभले. हे माऊली म्हणते, आम्ही काय म्हणायचं सांगा? असं वाटतं की मनुष्य जन्म मिळाला ही आमची पुण्याई नव्हेच, ही माऊलींचीच पुण्याई. असे संत बहुकल्प तपश्चर्या करून जातात आणि अनंत जीव जंतूंना, अनंत एका नाही अनंत जीव जंतूंना उद्धाराचा मार्ग दाखवतात. अनंत
असंख्य ज्याची मोजदाद करता येणार नाही अशा व्यक्तींना अशा चतुष्पदांना सन्मार्ग दाखवतात आणि त्यांना कृतार्थ करून टाकतात. बहुकल्प नाहीतर नाथानी नाही म्हटलेलं आहे, बहु जन्म आम्ही बहु पुण्य केले मग या विठ्ठली कृपा केली. आपोआप नाही झालेली, एका दिवसात नाही झालेली, अनंत जन्मांची तपश्चर्या आता बोललेली आहे आणि आता विठ्ठल आमच्यावर प्रसन्न झालेला आहे. म्हणून ज्यानी ज्यानी माऊलींना पाहिलं ना शरणागतच झालेत, पुन्हा पुन्हा दंडवत घातलेलं आहे. नामदेव महाराजांचे आमच्यावर इतके अनंत उपकार आहे की माऊलींचं चरित्र त्यांनी लिहून ठेवले, आदी लिहून ठेवली, तीर्थावळी लिहून ठेवली, समाधीचे अभंग केवळ माऊलींच्या संजीवन समाधीचे नव्हे त्यांच्या भावंडांचे चांगदेवांच्या चरित्राचे सगळे उल्लेख नामदेवांनी केलेत. आणि माऊलींची संजीवन समाधी झाली आणि पुढे 54 वर्ष नामदेव महाराज इथे होते. किती भरभरून लिहून ठेवले म्हणून सांगू, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रगटले. आणि त्यात कौतुक असं केले, धन्यतो निवृत्ती धन्यतो सोपान धन्य हा निधान ज्ञान देव. काय कौतुक करून टाकले, तो आणि हा मध्ये फरक आहे बरं का, तो आणि हा दोन्ही दर्शक सर्वनाम आहेत ना. तर त्यात गंमत काय करून टाकली त्याच्यामध्ये आणि त्यांनी की धन्यतो निवृत्ती, तो निवृत्ती धन्य आहे, धन्य तो सोपान तो म्हणजे जरा लांबचा वाटतो, धन्य हा निधान आपला वाटतो फार जवळचा हृदयातला, धन्य हा निधान ज्ञान देव. प्रत्यक्ष पैठणी फटी केला वाद बोलविले वेद महिषापुत्रा, असं अलौकिक सामर्थ्य प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून पूर्वी अनंत भक्त झाले पुढेही भविष्य बोलले. नामदेव महाराज काय म्हणतात, पूर्वी अनंत भक्त झाले पुढेही भविष्य बोलले, परंतु निवृत्ती ज्ञानदेवे सोडविले अनंत जीवजंतू. हे कुणालाही करता आलं नाही, केवळ निवृत्तीनाथानी आणि ज्ञानेश्वर माऊलींनीच हे केलं अशी नामदेवानी ग्वाही दिलेली आहे. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात, तुम्हाला काय सांगू, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार कोणती आहे, ही ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका गीतेचा अलंकार आहे. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. आणि म्हणून नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी त्याचा अनुभव घ्या असं म्हटलेलं आहे. अनुभव येणं फार अवघड असतं बरं का, वाचणं सोपं, श्रवण करणं त्याहून सोपं, कारण डुलकी आली तरी चालते, वाचताना डुलकी घेता येत नाही, पण श्रवण त्याहून सोपं. बहुश्रुतता चिकाटीनं जागवता येते, पण त्या बहुश्रुततेचा आत्मानुभव लाख कोटीमध्ये एखाद्याला येत असत. म्हणून नामदेव महाराजांनी लिहून ठेवले, सर्वार्थने सत्य एकतरी ओढी अनुभवावी. ज्ञानाबाई माझे आर्थ आई म्हटले जनाबाईनी, ज्ञानाबाई आई आई आर्थ माझे पायी, येई झडकरी धावून या, ये आणि मला आलिंगन दे, मला पोटाशी धर, मला कृतार्थ करून टाक. हे ज्ञानेश्वरा, हे ज्ञानाची आई म्हणून कृतार्थ झालेल्या जनाईनं टाहो फोडलेला आहे. मग समकालीन संत असोत किंवा उत्तरकालीन असोत, चोखोबा असोत किंवा सावता महाराज असोत, चोखोबानी तर इतकं उत्कट लिहून ठेवलेलं आहे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सेना महाराज म्हणतात, विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि खरंच आहे, सगळ्या संतांची एकच धारणा आहे की ज्ञानेश्वर माऊली म्हणजे कोण, तर प्रत्यक्ष विष्णूचा अवतार. निवृत्तीनाथ शंकराचा अंश, ज्ञानेश्वर माऊली विष्णूचा अंश, सोपानदेव ब्रह्मदेवाचा अंश, आणि मुक्ताई म्हणजे साक्षात चित्कला. ही श्रद्धा सर्व संतांच्या हृदयामध्ये आहे. तुकाराम महाराजांनी तर किती गोड लिहून ठेवले, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली नामदेव म्हणाले, आणि नामदेव महाराजांची परंपरा ज्यांनी चालवली त्यांनी ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायचे. मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. ज्यांना भागवत धर्माचा कळस होण्याचं भाग्य लाभलं ते ज्ञानोबांच्या पुढे म्हणतात पायीची वाहन पायी बरी. आणि तरी काही लोकांना कोणती आरती गावी असा प्रश्न पडतो पंढरीच्या वाटेवर. केवढं आश्चर्य, गंमतच आहे, किती साधी गोष्ट आहे खरं तर. गंमत अशी झाली की एक मनुष्य आळंदीला गेला आणि माऊलींच्या दारात धरणं झालं, सामक्ष द्या, दृष्टांत द्या, साक्षात्कार घडवा, मी पाय सोडणार नाही, गुरुपदेश द्या मला. उपास तापास केले, ज्ञानेश्वरी वाचली, अजान वृक्षाच्या
छायेखाली बसले, पारायण सगळं करून पाहिलं तरी ज्ञानेश्वर प्रसन्न होईनात. ताहो पडलाय अंतःकरणापासून. आणि त्यावेळेला त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत झाला आणि माऊलींनी सांगितलं, जा देहूला जा, तुकोबा तुला गुरुपदेश देतील, तुला सन्मार्ग दाखवतील. आणि तो इतका आनंदित झाला, हा उपासक तसाच आळंदीपासून धावत निघाला आणि देहूला आला आणि चरण धरले तुकारामांचे आणि झालेलं सगळं सांगितले. ऐकल्या बरोबर घळाघळा पाणी निघालं तुकोबांच्या नेत्रात आणि हा अभंग गायलेले, मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरे, माझी पात्रता ती काय माऊली आपल्या पुढे. आणि म्हणून बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मे आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. आता तुकाराम महाराज जर हे म्हणत असतील तर आपल्याला किती जन्म तपश्चर्या करावी लागेल असा विचार सातत्याने चित्तामध्ये येतो. आणि म्हणून त्यांनी म्हटले ते खरं आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. काय सुंदर लिहून ठेवलेलं आहे, रेड्यामुखी वेद बोलवण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठाई आहे. आणि म्हणून मोरोपंतांनी ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांच्यावरच्या आर्या रचल्या त्यावेळेला त्यांनी इतकं गोड लिहिले, ते काय म्हणतात, हे भक्तवत्सला हे भगवंता. माऊलीला भगवंता म्हणूनच साथ घातली, म्हणजे विष्णू आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्यामध्ये भेद नाही असं मोरोपंतांनी सांगून दिलेलं आहे. केवढी कृतार्थता या सर्व संतांच्या, पंतांच्या, तंतांच्या, महंतांच्या चित्तामध्ये माऊलींच्या बद्दल आहे. ऐकलं पाहिलं तरी मनाला नवल वाटतं की काय या माऊलीची उंची असेल, ज्यांनी 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्यांनी 21-22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, त्यांच्या चरित्राला तोड नाही. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, तुकारामांचं वचन सार्थ आहे. आणि म्हणून कोणत्याही घराण्यामध्ये अनेक पुरुषांची तपश्चर्या असल्याशिवाय कोणी चांगलं निर्माण होत नाही. पुढची संतती ही थोर व्हावी अशी तपश्चर्या आई वडिलांनी जर केलेली असेल तरच ते पुत्र चांगले निपजतात. केवळ वासनेपोटी पुत्रांचा जन्म झाला तर ते कधीही उदात्त होत नाहीत आणि परमार्थाची वाटचालही करत नाहीत. म्हणून पुत्र संतती व्हावी याच्यासाठी आमच्या पूर्वसुरीने दंडक घालून दिलेल्या आहे आणि सांगितले, काही तपश्चर्या करा, शुद्धातिशुद्ध भाव मनामध्ये जागवा, तुमची बुद्धी मनन निर्मळ करा आणि पहा कशी संतती पुढची निर्माण होते. जी संस्कृती धारण करायला लायक होईल, जी संस्कृती समृद्ध करेल आणि पुढच्या पिढ्यांना संक्रमण करून हातामध्ये सोपून सांगेल, हा वृक्ष वाढवा आणि याची गोमटी फळं चाखा. सर्वार्थानी खराय. म्हणून माऊलींच्या सारखं अद्भुत रत्न विठ्ठल रुक्मिणीच्या पोटी जन्माला आलेलं. मग महाराष्ट्र संस्कृतीचा आत्मा, पांडुरंगाचा आत्मा म्हणून आपण कितीही गौरव केला तरी त्यांच्या अद्भुत चरित्राची सीमारेषा आपल्याला कधीही आखता येणार नाही. सर्व संतांनी ज्ञानेश्वरांचा गौरव गायला, पण मुक्ताई इतका थोर गौरव कोणीही गायलेला नाहीये. मुक्ताईनी दोन शब्दात सांगितले. मुक्ताई म्हणाली, जे पंढरीचे वारकरी असतात आणि परमार्थाची वाटचाल करतात ते सगळेच वैष्णव आहे, पण आमचा ज्ञानोबा मोठा वैष्णव आहे. त्याला सीमारेषा नाही कोण, हा एकटाच मोठा वैष्णव, बाकी सगळे धाकुटे लहान वैष्णव असं वर्णन मुक्ताबाईंनी करून ठेवलेलं आहे. म्हणून मुक्ताबाईंचं वचन इतकं सार्थ आहे. ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका अमृतानुभव पहा, चांगदेव 65 पहा, त्यांची अभंग संपदा पहा, त्यातलं तत्वज्ञान बघा, त्यांचं क्रांत दर्शित्व पहा, त्या ग्रंथांमधले रसकल्लोळ पहा, त्या ग्रंथांमधली अनुभूती पहा, त्या ग्रंथांमधला आत्मानुभव पहा, त्या ग्रंथांमधली पराभक्ती पहा, त्या ग्रंथांमधलं एकात्म ज्ञान पहा. आपल्या असं लक्षात येईल की त्याच्या जवळपास कोणी पोचेल असं दुसरं झालेलं नाहीये असा एक उत्तम केला असेल तर तो माऊलींनी निर्माण करून ठेवलेला आहे. माऊलींच्या पूर्वजांनी तपश्चर्या केली आणि मग एक गोमट फळ त्यांच्या पदरामध्ये पांडुरंगाच्या कृपेनं आलं. यांचे जे मूळ पुरुष ज्ञानेश्वर महाराजांचे माऊलींचे ते म्हणजे हरिहरपंत कुलकर्णी. मला कुलकर्णी आडनाव फार आवडतं.
कारण सांगतो आपल्याला. महाराष्ट्राचे जे पंचप्राण आहेत त्या तीन कुलकर्णी आहेत. ज्ञानेश्वर महाराज कुलकर्णी, एकनाथ महाराज कुलकर्णी आणि समर्थ रामदास ठोसर पण कुलकर्णीच. इथे किती कुलकर्णी आहेत त्यांना किती धन्यता वाटली असेल. आता खरंच धन्य झाला आपला जन्म असं वाटलं असेल. पण अंशात्मक या संतांचं काही उतरलं तर अन्यथा नाही. हरिहरपंत कुलकर्णी आपेगावचे, पंचक्रोशीचं कुलकर्णी पण त्यांच्याकडे आहे. आणि आपेगाव आपल्याला ज्ञात आहे की अगदी जवळ आहे पैठणपासून, पैठणच्या जवळ आहे. या आपेगावी हरिहरपंत कुलकर्णी अतिशय सश्रद्ध, मनामध्ये ईश्वर भक्ती दाटून आलेली. आणि त्यांच्या पोटी तीन दोन पुत्र एक कन्या जन्माला आली. थोरला पुत्र जो होता त्याचं नाव रामचंद्र, दुसरा पुत्र त्याचं नाव केशव, आणि धाकटी कन्या जी होती तिचं नाव होतं मोहना. या रामचंद्र थोरला जो मुलगा होता त्याच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव होतं गोपाळ. या गोपाळाच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव होतं त्र्यंबक. त्र्यंबकाच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तो अर्थातच गोविंद. आणि गोविंदाच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव विठ्ठल. आणि विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पोटी ही चार अलौकिक रत्न जन्माला आली, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई. ही सगळी नावं शेवटच्या दिवशी मला सांगायची. जेवढा ऐकाल श्रद्धेनं चित्तात साठवा. तेव्हा रामचंद्राच्या पोटी गोपाळ, गोपाळाच्या पोटी त्र्यंबक जन्माला, आणि त्र्यंबक पंतांचं भाग्य उजळलं. काही वेळेला माणसाला सुख दुःख दोन्ही सारखी करून पुढे चालावं लागतं. तसा कडू गोड अनुभव, गोड कडू अनुभव त्र्यंबक पंतांना आला. त्याचं कारण असं, त्यांना दोन मुलं होती. त्यातला मोठा जो गोविंद हा कुलकर्णी पण चालवायला अनुकूल होता, आणि धाकटा जो होता त्याचं नाव होतं हरी. हे हरिपंत क्षात्र धर्माला जास्ती अनुकूल होते. काय गंमत आहे पा, एकाच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले, पण एक उत्तर ध्रुव आणि दुसरा दक्षिण ध्रुव होता. एक ब्रह्मकर्माला अनुकूल, दुसरा क्षात्र धर्माला अनुकूल. आणि म्हणून तो यादवांच्या फौजेमध्ये दाखल झाला आणि त्या सैन्यामध्ये जाऊन आपल्या कर्तृत्वानं त्यानं सरदार पद मिळवलं. करंजे गावचे कुणी पुंड माजलेले देशमुख होते करंजे नावाचे, तर त्यांचं बंड मोडण्यासाठी म्हणून यादव राजांनी कुणाला पाठवलं, हरिपंतांना पाठवलं. त्यांनी युद्ध केलं आणि बंडाई मोडली, देशमुखांना मारलं, पण त्या युद्धामध्ये दुर्दैवानं हरिपंत मारले गेले. ध्यानी मनी नसताना त्र्यंबक पंतांच्या पुत्राचं प्रेत दारामध्ये आलं आणि ते त्र्यंबक पंतांनी पाहिलं आणि प्रेतावर पडून ढसढसा रडले त्र्यंबक पंत. पित्याचं सगळ्यात मोठं ओझ म्हणजे पुत्राची प्रेत यात्रा. इतकं मोठं दुःख पित्याला कोणतं असू शकत नाही. एवढा करता सवरता पुत्र मारला गेला युद्धामध्ये आणि त्र्यंबक पंतांना औदासीन्य प्राप्त झालं. आणि यावेळेला त्यांची कृपा अशी, त्यांचं भाग्य असं, ईश्वराचा प्रसाद त्यांना असा लाभला की त्यांच्यावर नाथपंथाचा अनुग्रह झाला. त्यांना गहिनीनाथांची कृपा लाभली आणि ती कृपा लाभल्यानंतर त्यांच्या चित्तामध्ये आत्मोन्नतीचे इतके सोपान निर्माण झाले, विचारू नका. हळूहळू संसारातून ते निवृत्त होत गेले. संसार आपोआप आणि हळूहळू सोडवावं लागतं, आपोआप सुटत नाही कधी. समर्थांनी जसं म्हटले, प्रपंच मुळीच नासका, विवेके करावा नेटका. नेटका करता फिका होत जात असे, एकदम फिका होत नाही. प्रपंचाचे गडद रंग एकदम फिके कधी होत नसता आणि कोणी धडपडी करू नये तशी. केली तर ना अरत्र ना परत्र, प्रपंचही नाही परमार्थ नाही अशी अवस्था होऊन जाते. म्हणून हळूहळू एक एक धागा आपण संतांच्या मार्गदर्शनानुसार सोडवत न्यावा लागतो. त्र्यंबक पंतांनी तो हळूहळू सोडवला आणि सगळे या प्रपंचाची सूत्र, ग्रहस्थाश्रमाची सूत्र गोविंद पंतांच्या हातामध्ये दिली. तेव्हा गोविंद पंतांच्या हातात ही सूत्र आल्यानंतर गोविंद पंतांनी ती अतिशय समर्थपणे पुढे चालवली. पुढे त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव होतं नीराबाई. गोविंद पंत आणि नीराबाई यांचा संसार सुखाचा झाला. नीराबाईंचं माहेर होतं देवकुळे, देवाचंच कुळ कुलकर्ण्यांच्या कुळामध्ये चालून आलं. पुढे योगायोग तो घडायचा होता की देवाचे अंश जन्माला यायचे होते आणि म्हणून गोविंद पंत नीराबाईंचा विवाह झाला. दुर्दैव असं, कित्येक वर्ष गेली पण पोटी पुत्र संतती काही जन्माला आली. दोघांना फार वाईट वाटायचं आणि आदिनाथाचं स्तोत्र नित्य गात असत, पंढरीची वारी करत असत,
जेवढा भक्तिभाव प्रगट करता येईल तेवढा प्रगट करत असत आपल्या शुद्ध आचारातून. आणि तरी पुत्र संतती नव्हती, पण परमेश्वर वळला. आणि गोविंद पंतांच्या उत्तर वयामध्ये म्हणजे 50-55 वर्षांचे ते असताना त्यांना पुत्र संतती झाली. तो पुत्र अलौकिकच होता. त्याचं नाव अतिशय प्रेमानं त्यांनी काय ठेवलं, तर विठ्ठल ठेवलं. का योगायोग आहेत की ज्ञानोबांची, जिला आपण माऊली म्हणतो, त्या माऊलींची माऊली रुक्मिणी असावी. हा हा, काय योग आहे, विलक्षण सुंदर. आणि पिता विठ्ठल असा योग जुळून आला. आणि मग विठ्ठल पंतांना नामदेव महाराजांनी सुंदर विशेषण वापरले, वैराग्याचा पुतळा म्हटलेला आहे. लहानपणापासून मुलाचे पाय पाळण्यात म्हणतात की तो भौतिकतेकडे जाणार का परमार्थाकडे जाणार हे आई वडिलांना बरोबर दिसत असत. कितीही संस्कार केले तरी काही एक स्वभाव असतो आणि तो विशिष्ट काळामध्ये वर येतो आणि त्या मार्गाकडे मनुष्य वळतो. परमाकडे वळायला पूर्व सुकृत लागतं आणि तसं पूर्व सुकृत माऊलींच्या पूर्वजांनी मिळवून ठेवलेलं होतं. हा विठ्ठल जो जन्माला आला तो वैराग्य धारण करूनच जन्माला, त्याचा ओढाच परमार्थाकडे होता. आम्हाला काळजी वाटते घरात असं कोणी जन्माला आलं, मेल्या नाश का करायचं आयुष्याचं तुझ्या, असं म्हणायला लागतात त्याला. खरं तर एखादा असा विरागी पुत्र जन्माला आला, आई वडिलांना धन्य वाटलं पाहिजे. पण आमची स्वप्न अशी कधी नसतात. आम्ही असं कधीही स्वप्न मनाशी बाळगत नाही की आमच्या पोटी एक चांगला शिक्षक जन्माला यावा. कोण करतं का असं स्वप्न? अभ्यंकर काय भयंकर सांगतायत म्हणतील. पण माणसांना असं, आमच्या पोटी एखादा मोठा संत जन्माला यावा, आपण मनाशी असं कधी संकल्प केलाय का? पांडुरंगाला कधी प्रार्थना केली की उत्तम महान लोक शिक्षक जन्माला यावा, महान संत जन्माला यावा? आम्ही हेच म्हणणार, डॉक्टर इंजिनियर, इंजिनियर डॉक्टर, दोन्हीतलं जमलं नाही तर मंत्री, निदान एवढं तरी त्यांनी करावं. काय आश्चर्य आहे खरोखर. पण हा विठ्ठल वैराग्य घेऊन जन्माला आलेला होता, परमार्थाची साधना करणारा. आणि तारुण्यामध्ये पदार्पण केलं, मनामध्ये भाव असा दाटून आलेला होता, आपला देश पहावा, तीर्थयात्रा करावी, आई वडिलांची अनुमती घेतली, अगदी नाईलाजानी दिलेली त्याला. आणि मग हा तीर्थयात्रेला एकुलता एक पुत्र निघाला. दोघांच्या माता पित्यांच्या नेत्रामध्ये पाणी दाटलं, पण सांगितलं, बाळा जा तीर्थयात्रा कर कृतार्थ. आणि निघाले विठ्ठल पंत, निघाले प्रवास करत करत. अनेक अनेक तीर्थ सगळी पाहिलीत, म्हणजे केवळ महाराष्ट्रातली नाही, महाराष्ट्राच्या बाहेरची पाहिली. प्रवास करत करत विठ्ठल पंत आले आळंदीला, येऊन पोहोचले अलंकापुरी, जिथे शिवाचं शंभू शंकराचं सिद्धांचं स्वयंपीठ आहे, स्वयंभू पीठ आहे. अशा अलंकापुरीमध्ये विठ्ठल पंत येऊन पोहोचले आणि इंद्रायणीच्या काठी हा तेजाचा पुतळा पद्मासन घालून बसलेला होता. त्या आळंदीचे जे कुलकर्णी होते त्यांचं नाव होतं सिधोपंत आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं उमाबाई. हे सिधोपंत स्नानाला आलेले होते आणि त्यांनी विठ्ठल पंतांना पाहिले आणि त्यांना इतका आनंद झाला की अशी माणसं कमी पाहायला मिळतात आयुष्यामध्ये. रामकृष्ण भौतिकतेतली माणसं पाहून कंटाळले आणि त्या काली मातेला विनवणी करत होते, कशाला पाठवतीस हे वासनेचे किडे माझ्याकडे पाठवू नकोस, असं म्हणायचंय. पुढे तर त्यांनी म्हटलेलं आहे, अगं एक शेर दुधात 500 पाणी, कसली माणसं पाठवतीस माझ्याकडे, यांच्यात काय सुधारणा दुरुस्ती होणार आहे. आणि पहिल्यांदा नरेंद्राला येताना पाहिलं आणि मनात विचार आला, या भौतिकतेच्या जगात असा अद्वितीय मनुष्य असू शकतो, इतका शुद्ध तरुण असू शकतो. आणि आनंदानं हर्षवायू झाला त्यांना. तसं सिधव पंतांनी पाहिलं आणि हे पाणी वेगळंच आहे त्यांच्या लक्षात आलं. वैराग्याचं, तपश्चर्याचं, ब्रह्मचर्याचं एक विलक्षण तेज ज्यांच्यावर फाकलेलं होतं, असे विठ्ठल पंत पद्मासन घालून बसलेले होते. आणि मग सिधव पंतांनी त्यांना विनवणी केली. स्वार्थ परमार्थ दोन्ही साधलंय बरं का, कारण त्यांची कन्या उपवर होती. पण सिधव पंत पंचक्रोशीचं 5-10 गावाचं कुलकर्णी पण त्यांच्याकडे होता. अतिशय प्रेमानी आदरानं विनंती करून त्यांना घरी आणलं आणि म्हणाले, सुखे नाही इथे राह, जितके दिवस आपल्याला राहायचे तेवढं पुढे आपल्याला तीर्थयात्रेचा विचार करता येईल. आणि विठ्ठल पंत तिथे राहिले. सिधव पंत आणि उमाबाईंची कन्या रुक्मिणी ही सुद्धा वैराग्यानं भक्तीनं उचंबळून आलेलं एक अलौकिक रत्न होत. आश्चर्य असं झालं की सिधव पंतांना ज्या दिवशी विठ्ठल पंतांना त्यांनी घरी आणलं त्या रात्री पांडुरंगाचा साक्षात्कार झाला, दृष्टांत झाला. आणि त्यांनी सांगितलं की ही तुझी कन्या विठ्ठल पंतांना देऊन टा.
त्यावेळेला ते पहाटे जागे झाले, ते विठ्ठलाला नमस्कार करतच जागे झाले. आश्चर्य वाटलं की असं अलौकिक घडू शकतं. प्रत्यक्ष पांडुरंगाचा दृष्टांत म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा दृष्टांत झाला आणि भगवंत सांगतात तुझी कन्या अर्पण करून टाक. हा नाहीतर माझ्या मनामध्ये तेच होतं. सिद्धपंतांना दुसरं काय हवं होतं? विचार करतायत माझ्या मनात तेच होतं. आणि सकाळ झाली, स्नान झाली, संध्या झाली आणि मग आपला विचार हळूच सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांच्या कानावर घातला. त्यावेळेला विठ्ठलपंत हसले आणि ते म्हणाले, सिद्धोपंत आपल्याला जरी पांडुरंगाचा असा दृष्टांत झाला असला तरी अशी सामक्षा ईश्वरांनी मला काय दिलेली नाही आहे. आणि जोपर्यंत ईश्वर मला असा दृष्टांत देत नाही तोपर्यंत मी रुक्मिणीचं पाणी ग्रहण कसं करणार? मला ते करता येणार नाही. सिद्धोपंत म्हणाले, आपण म्हणताय ते योग्य आहे. थोडी निराशा वाटली असेल पण आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री विठ्ठलपंतांना सुद्धा हाच साक्षात्कार झाला. हिच्या अठाई भक्ती ज्ञान आहे तेव्हा तू सानंद हिचा स्वीकार कर असं पांडुरंगाने विठ्ठलपंतांना सांगितलं. आणि तेही वारंवार वंदन करत या परमेश्वराला जागे झाले आणि आपल्याला जे स्वप्न पडलेलं होतं भगवंतांचा दृष्टांत झाला होता तो सांगितला. आणि मग सिद्धोपंतांना इतका आनंद झाला की घाई घाईनं त्यांनी मुहूर्त काढला आणि विठ्ठलपंत रुक्मिणीचा विवाह संपन्न झाला. आपल्याला आश्चर्यच वाटेल, वडील नाही आहेत, गोविंदपंत नाही आहेत, निराबाई नाही आहेत आणि दोघांच्या अनुपस्थितीमध्ये हा विवाह संपन्न झालाय. काय कारण असावं? विठ्ठलपंतांनी तरी कशी संमती दिली? तुम्ही द्याल का? असं कोण दे? काय असं घडलं की ज्याच्यामुळे आई वडिलांच्या अनुपस्थित विठ्ठलपंतांच्या आई वडील नसताना सुद्धा विठ्ठलपंतांचा हा विवाह संपन्न झाला. नामदेवांनी त्याचे छान सूत्र सांगितले. उलगडा केला नाही आहे पण तर्क करायला जागा आहे. कारण त्याला जोडून लगेच आषाढी आहे असं सांगितलं, आषाढीची वारी. तेव्हा आपल्याला माहितीये की आषाढी आली की लग्नाचे मुहूर्त संपतात, त्यावेळी काढीव मुहूर्त नसत. त्यामुळे वर्षात केव्हाही विवाह करायचा असं नसे. आषाढी जवळ आहे आणि सगळे वारकरी पंढरीला निघालेत असा उल्लेख नामदेव महाराजांनी केलाय. तेव्हा मुहूर्त संपत आले ते कदाचित हा शेवटचाच मुहूर्त असावा. तसा जर नसता तर सिद्धोपंतांनी अशी घाई खचित केली नसती. दोघांचा विवाह संपन्न झाला आणि सिद्धोपंत म्हणाले, क्षेम आता, कुशल इथे राहा, आनंदाने राहा. पण विठ्ठलपंतांच्या चित्तामध्ये ओढ अनंत तीर्थांची होती. बाहेर पडलेत आणि पार रामेश्वरापर्यंत गेले, दक्षिणेकडच्या टोकाला गेले, कांचीला गेले, नानाविध सर्व प्रकारची तीर्थक्षेत्र पाहिली आणि दक्षिणेची सगळी यात्रा पूर्ण करून विठ्ठलपंत पुन्हा माघारी परतले आणि कुठे अलंकापुरीला आले. आल्याबरोबर सिद्धोपंत, उमाबाई, रुक्मिणीला तर किती आनंद झाला असे की असा विरागी पती मला लाभला, माझं केवढं भाग्य आहे. ज्या तरुणीला असं वाटतं ना, तिची उंची सुद्धा काय असेल आपण आपल्या मनाशी कल्पना करा. ती असं नाही म्हणाली, मला तुम्ही लक्ष्मी रोडवर नेलंच नाही, लग्न झाल्यानंतर काही दिलंच नाही मला. या दोघांची भावनिक आणि बौद्धिक बैठक इतकी प्रचंड उंच आहे. मी आपल्याला सांगू का, आपल्या पूर्वजांची जर चरित्र काढून पाहिली खरंच अलौकिक आहे. इतकी अलौकिक आहे की शेवटी लोपामुद्रा अगस्त्यांना म्हणाली की आपल्या दोघांचं आता वार्धक्य जवळ आलं, मस्तकावरचे केस पिकायला लागले. आपल्याला असं वाटत नाही का की आपली वंशवेल पुढे चालावी? तोपर्यंत दोघांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केले. काय इंद्रिय संयम असेल, काय इंद्रिय निग्रह असेल, ब्रह्मचर्य व्रत किती श्रेष्ठपणे यांनी धारण केलं असेल आपल्या मनाशी कल्पना करा. प्रभू रामचंद्रांना वनवास झाला आणि राम सीता 14 वर्ष व्रतस्थ राहिले म्हणून त्यांची सगळी भावंडण त्यांच्या बायका व्रतस्थ राहिलेले आहेत. जगाच्या इतिहासात त्याला तोड. 14 वर्ष ब्रह्मचर्य व्रत रामचंद्रांनी पाळलं म्हणून भरत लक्ष्मण शत्रुघ्नांनी पाळले. लक्ष्मण तर बरोबरच आहे पण भरत शत्रुघ्नांनी ते पाळावं याला कोणतीही सीमारेषा नाही. असा इतिहास जगात कुठे घडला असेल असं वाटत नाही. असा पूर्वसुरींनी उत्तुंग आदर्श या मातीमध्ये निर्माण करून टाकला. रुक्मिणीला धन्य वाटलं, कृतार्थ वाटलं. विठ्ठलपंत परत आले पण चित्तात वैराग्यच आहे, प्रपंचात रमत नाही आहे. तेव्हा सिद्धोपंतांनी सांगितलं, चला आता आपण जाऊया आपेगावी.
आई वडिलांच्या दर्शनाला जाऊया आणि विठ्ठलपंतांच्या मनामध्ये तेच होतं, त्यांनी तेच बोलून दाखवलेलं होतं आणि हे सगळे जण निघाले आणि आपेगावी आले. त्यावेळेला किती आनंद या आई वडिलांना झाला असेल. हा मुलगा तीर्थयात्रेला गेलेला, आता हा सून घेऊन घरी आलेला आहे, त्याची पत्नी बरोबर घेऊन आपल्या सुनेला घेऊन आलेला आहे. अतिशय आनंद झाला आणि सिद्धोपंतांनी इतकं केलं. सिद्धोपंत श्रीमंत होते, कुलकर्णी आहेत, श्रीमंत आहेत आणि त्यांनी इतकी इतकी वस्त्र अलंकार देऊन या दोघांना सन्मानित केलं. खर तर निराबाई काय, गोविंद पंत काय निस्पृह आहेत, पण सिद्धोपंतांनी उदंड केलं. काही काल तिथे राहिले, दोघांना सन्मानित केलं आणि मग सिद्धोपंत परत आले. परत आले तरी विठ्ठलपंत रुक्मिणी आपेगावी आहेत, पण त्यांचं चित्त प्रपंचामध्ये नाही, विठ्ठलपंतांचं नाहीच नाही. आणि पुढे असं झालं की मातृछत्र आणि पितृछत्र हरपलं. जोपर्यंत माणसाच्या मस्तकावरचं मातृछत्र पितृछत्र हरपत नाही तोपर्यंत तो लहानच असतो. भले साठी उलटो, भले अगदी अमृत महोत्सव 75 हो, तरी तो लहानच, असं लक्षात ठेवा. आई वडील कोणी दोघा असतील तर अहो भाग्य, पण एक जरी जिवंत असेल तोपर्यंत तो मुलगा मुलगी लहानच आहेत असं समजा. पुण्यामध्ये दोन मित्र भेटले आणि बऱ्याच वर्षांनी भेटत होते आणि म्हणाले, काय कुठे असतोस, तू काय करतो, मी काय करतो, अशी सगळी चर्चा झाली. मग आता घरी कोण कोण आहे, भाऊ आहे, बहीण आहे, तिचं लग्न झाले, सुस्थळी पडली आहे, आई आहे, कुठं आहे. मग यांनी विचारलं, हा मग तुझ्याकडे आई असणार? तो म्हणाला, आई नाही आहे माझ्याकडे. त्यावेळी याला आश्चर्य वाटलं. हा मग म्हणाल, बरोबर आहे, तुझ्या मोठ्या भावाकडे असणार. त्यावेळी यांनी उत्तर दिलं, मोठ्या भावाकडेही नाही आहे. तो म्हणाला, अरे असं काय करतंय, तुझ्याकडे नाही, भावाकडे नाही, मग काय बहिणीकडे ठेवली आहे काय आईला? तर तो म्हणाला, बहिणीकडे सुद्धा नाही आहे. अरे मग आई असते कुठे, असा प्रश्न विचारला. त्यांनी जे उत्तर दिलं, ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे त्याला ते उत्तर देता आलं. तो म्हणाला, मी आईकडे असतो. आईनं माझ्या घरी राहावं इतका मी मोठा झालेलो नाही आहे, अजून मी आईच्या आश्रयानच राहतो. माझ्या आईला मी एकदा म्हटलेलं होतं की अगं किती सांगतेस आता मी मोठा झालो ना. त्यावेळेला आईने हसून एकच सांगितलं, अरे तू जितका वयानं वाढलास तेवढी मीही वाढले नाही का? पुन्हा कधी प्रत्युत्तर केलं नाही आईला, कधीही नाही. संपूर्ण आयुष्यामध्ये धाडसच झालं नाही. जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याचा भाव असा उत्कट होऊन जातो. पण मातृछत्र हरवलं, पितृछत्र हरवलं आणि विठ्ठलपंत अगोदरच विरागी, ते आणखीनच उदास. सिद्धोपंतांना हे कळल्यावर अतिशय वाईट वाटलं. सिद्धोपंत धावले आणि त्यांनी प्रार्थना केली की आपण आपेगावी राहू नका, आता आपण माझ्यावरच चला. आम्हीही दोघं आता वृद्ध झालेलो आहोत, आम्हाला रुक्मिणी व्यतिरिक्त कोणी नाही आहे. आपण सुखे नैव अलंकापुरी येऊन राहा, आमचा संभाळ करा. त्यावेळी विठ्ठलपंतांनी ते मान्य केलं आणि अलंकापुरी विठ्ठल रुक्मिणी दोघं येऊन राहिले. मनामध्ये विरागी भावना आणि दिनक्रम अत्यंत अखेरेखित, ब्रह्मचर्य व्रताचं पालन, आळंदीत त्या इंद्रायणीमध्ये स्नान करावं, शिवशंकराचं दर्शन घ्यावं, तपश्चर्या करावी, ध्यानमग्न होऊन जावं, उत्तमातल्या उत्तम ग्रंथांचं परिशीलन करावं, तीर्थयात्रा केली ती चित्तामध्ये जागवावी, असा अतिशय आदर्श उत्कट भव्य दिव्य असा उपक्रम या विठ्ठलपंतांनी ठेवलेला होता. असे दिवस चाललेले असताना एके दिवशी विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणायला लागले, माझा जीव प्रपंचामध्ये रमत नाही, आता मी संन्यास घेतो. काय त्या माऊलीला धस्स झालं असेल पा, इतकं वाईट वाटलं. तिला असं वाटलं की आपण यांच्या सेवेत कुठे कमी पडलो का, आपल्या हातून काही प्रमाद घडला का, आणि तिला इतकी चिंता वाटली. ती गेली आणि सिद्धोपंतांच्या आपल्या वडिलांच्या कानावर घातली. सिद्धोपंतांनी 50-60-70 पावसाळे पाहिले, अनुभवी होते, आणि त्यांनी आपल्या कन्येला एकच सांगितलं की तुझ्या पतीला सांग की पुत्र संतती जन्माला येऊ दे, वंशवेल पुढे चालू दे, मग आपल्याला वाटेल ते करा. किती अनुभवी हुशार होते पाहिलं का, बरोबर सांगितलं की आपण एकच करा, पुत्र संतती झाल्याशिवाय काही करू नका, कारण वंशवेल तर पुढे चालला पाहिजे आपला. त्यावेळेला विठ्ठलपंतांनी ते मान्य केलं, पण जीव रमतच नव्हता. पुनः पुन्हा रुक्मिणीला म्हणायचं, मी जातो, मला परवानगी दे, मला अनुमती असू दे तुझी. आणि केव्हा तरी रुक्मिणी दमलेली श्रमलेली अशा अर्ध्या झोपे मध्ये होती. जा जा म्हणे दिधला अवसरू, नामदेव महाराजांनी लिहून ठेवले. खरंच जा म्हणाली झोपेत, लक्षात आलं नाही. आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन विठ्ठलपंत जे उठले, अलंकापुरीस सोडली, उत्तरेकडे धावले.
गेले प्रवास करत करत गेले कुठपर्यंत गेले आदिपीठ जे होतं ज्ञानाचं भारतवर्षामधलं जे अजूनही मानलं जातं त्या काशीमध्ये गेले त्यालाच आज आपण वाराणसी म्हणतो त्यालाच बनारस म्हणतात एक गाव एकच आहे नाव तीन आहे त्या काशीमध्ये गेले आणि तिथे संन्यास आश्रम त्यांनी धारण केला संन्यास आश्रम त्याच वेळेला धारण करायचा असतो धन्योहम धन्योहम कृतार्थोहम मी सगळं केलं आयुष्यामध्ये उपभोग घेतले पुढे संतती निर्माण झाली मला जी विद्या मिळालेली होती ती भरभरून जगाला वाटली आई वडिलांनी जे दिलेलं होतं ते सुकृत धारण करून वाढवलं पुढल्या पिढ्याला संक्रमित केलं आता माझं आयुष्य कृतार्थ आहे मी धर्माने चाललो अर्थकाम संयमीचं सेवन केले आता मोक्षाचा लाभ व्हावा म्हणून मी पुढे जातोय असा भाव चित्तामध्ये असावा असा ज्याच्या चित्तामध्ये असतो त्याला म्हणता येतं धन्योहम धन्योहम कृतार्थोहम असा भावार्थ आहे आपल्या लक्षात आलं का पा पण इथे तर अजून संतती सुद्धा निर्माण झालेली नाही आहे पुढचा वंश दीप अजूनही नाहीये पोटी आणि हे मात्र धावले विठ्ठलपंत काशीला आणि काय केलं संन्यास आश्रम घेतला तो चतुर्थ आश्रम आहे आपण ध्यानामध्ये आपल्याकडे एक म्हण आहे संस्कृत भाषेमध्ये एक सुंदर सुभाषित आहे प्रथमे नार्जिता विद्या द्वितीय नार्जितम धनम तृतीय नार्जितम पुण्यम चतुर्थे किम करिष्यसी काय सुंदर आहे एका सुभाषितामध्ये आपल्या आयुष्याचं मार्गदर्शन केले दिग्दर्शन आहे प्रथमे नार्जिता विद्या पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या मिळवली नाही द्वितीय नार्जितम धनम पुढल्या 25 वर्षामध्ये 26 ते 50 पर्यंत धन मिळवलं नाही तृतीय नार्जितम पुण्यम 51 ते 75 वर्षापर्यंत पुण्य प्राप्त केलं नाही चतुर्थे किम करिष्यसी विद्याही नाही धनही नाही पुण्यही नाही मग उरलेल्या 25 वर्षात काय करशील ईश्वर तुला कसा वळेल असा भावार्थ आहे त्याच्यामध्ये इथे तर अजून गृहस्थाश्रम सुरू सुद्धा झालेला नाहीये तोपर्यंत संन्यास आश्रम हा विठ्ठलपंतांनी धारण केला आणि तो असा धारण केला की रुक्मिणी तळमळती इकडे पती कुठे गेला ज्ञात नाही आणि सिद्धोपंत उमाबाईंच्या वरतर वार्धक्यामध्ये जणू काही वज्राघात झाला आभाळ फाटल्यासारखं झालं त्यानं काशीला गेलेल्या विठ्ठलपंतांनी खोटं सांगितलं आपला विवाह झालाय हे आपल्या गुरुला सांगितलं नाही त्यांचं नाव होतं श्रीपाद स्वामी या श्रीपाद स्वामीने सांगून आपलं नाव बदललं चतुर्थाश्रमातलं धारण केलं ते चैतन्याश्रम होतं चैतन्य असं नाव धारण केलं आणि काशीमध्ये संन्यास आश्रम धारण केला ओम नमो नारायणाय बस आता याच्या पुढे फक्त धावा नामस्मरण त्या परमात्म्याचं इहलोकाचा सगळा संबंध तुटला असा चांगला शिष्य वैराग्य संपन्न पाहिल्यानंतर श्रीपाद स्वामींनाही आनंद झाला आता श्रीपाद स्वामी म्हणजेच रामानंद असे काही पंडित मानतात पण ते चुकीचं आहे रामानंद कोण कबीराचे गुरु हे रामानंद पण नाही ऐतिहासिक दृष्ट्या कालगणनेमध्ये फार मोठी तफावत पडते रामानंद वेगळे आणि श्रीपाद स्वामी वेगळे त्यांचं पीठ काशीमधलं रामानंदांच्याहून वेगळं होतं रामानंद जे होते ते प्राधान्यानं विशिष्ट संप्रदायिक होते विशिष्टाद्वैती होते आणि श्रीपाद स्वामी होते ते अद्वैती होते असं लक्षात घ्या हा भेद आहे तेव्हा रामानंद वेगळे आणि श्रीपाद स्वामी वेगळे असा वैराग्याचा पुतळा शिष्य म्हणून आपल्याला मिळाल्यानंतर इतका आनंद झाला त्या श्रीपाद स्वामींना ते म्हणाले बाळा आता हा मठ तुझ्या स्वाधीन करतो आणि बरीच वर्षे चित्तामधली राहिलेली इच्छा पूर्ण करतो काय तीर्थाटन आता वय मोठं झालं माझं तीर्थाटन करतो या मातृभूमीचं दर्शन करतो आणि चैतन्यानी आनंदाने त्याला होकार दिल्यावर हे निघाले प्रवासाला आता नियतीनं काळाच्या उदरात काय अक्षर कोरून ठेवलेली असतात बघा काय कौतुक आहे किती विलक्षण घडून जात की प्रवास करत करत नेमके अलंकापुरीतच आले काय योग आहे आपल्याला हे योग वाटतात पण ईश्वराने जनसामान्यांचं कल्याण करण्यासाठी काळाच्या उदरात ही अक्षर अगोदरच लिहून ठेवलेली असत तसे ते अलंकापुरीला आले आणि त्यावेळेला या रुक्मिणी मातेनं एक व्रत धारण केलेलं होतं अश्वत्थ वृक्षाला सोन्याच्या पिंपळाला प्रदक्षिणा घालणे केवढा भाग्यवंत आहे तो वृक्ष आज वारकरी जातात तिथे दंडवत घालताना त्याला प्रदक्षिणा घालताना केवढा आनंद मनामध्ये दाटतो की ज्ञानेश्वरांच्या माऊलीने इथे एक व्रत संपन्न केलेलं आहे कुणी साध्या व्यक्तीने नव्हे माऊलींच्या माऊलीनं हे इथे व्रत संपन्न केलेलं आहे आणि खरोखर हे आले अलंकापुरीत राहिले मुक्काम झाला आणि रुक्मिणीने एके दिवशी
नमस्कार केलाय त्यांना. नमस्कार केल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला, अगदी स्वाभाविक होता, पुत्रवती भव. त्यावेळेला रुक्मिणी हसली, त्या हसण्यामध्ये उदासपणा होता. त्यावेळेला त्यांना नवल वाटतं आणि ते म्हणाले, बाळे तू का बरं अशी हसलीस, का बरं औदासीन्य आलेलं आहे तुला आज. त्यावेळी ती म्हणाली, महाराज पती विना कधी पुत्र होता. त्यावेळेला ते चपापले, कारण ही तर सौभाग्य अलंकार सगळे अंगावर आहे आणि असं का बोलतीये. आणि त्यांनी विचारलं, बाळे काय झालं मला सांग. त्यांनी साध्यंत हकीकत ऐकली, सिद्धोपंतांनीही सांगितली, रुक्मिणीनेही सांगितली, आणि त्यांच्या बरोबर लक्षात आलं सगळं वर्णन. ते दिसतात कसे, बोलतात कसे, चालतात कसे, वय किती आहे, आणि त्यांच्या बरोबर लक्षात आलं की हा मनुष्य दुसरा तिसरा कोणीही नसून आपल्या आश्रमाचं ज्यांनी आत्ता धुरीणत्व स्वीकारलेलं आहे तो चैतन्य म्हणजेच विठ्ठल असला पाहिजे. आणि ते म्हणाले, चिंता करू नका, सिद्धोपंतांना उमाबाईना रुक्मिणीला बरोबर घेतलं आणि यात्रा अर्धी टाकली. हे केवढं वैशिष्ट्यपूर्ण आहे, आपण ध्यानामध्ये घ्या. असं नाही म्हणाले यात्रा पूर्ण करतो मग बघू तुझं काय करायचं ते, नाही, यात्रा पूर्ण टाकली आणि ही माझी यात्रा, माझ्या यात्रेची सांगता कुठे, पुन्हा एकदा विठ्ठलपंताला माघारी पाठवीन तिथेच आहे. अशा प्रतिज्ञेने ते माघारी गेले यांना बरोबर घेऊन आणि आश्रमात गेल्याबरोबर कठोर हाक मारले, चैतन्य बाहेर ये. त्या हकेतूनच कळलं विठ्ठलपंतांना काहीतरी घडलं, तसेच धावत बाहेर आले आणि गुरुला साष्टांग दंडवत घातलं. सद्गुरु काय झालं, चुकलं का? अगोदर आधी भगवो ब्रह्मेती म्हटलं तर आता विचारलं काही चुकलं का. त्यावेळेला श्रीपाद स्वामींनी सांगितलं, बाळा चुकलास, गृहस्थाश्रम अपूर्ण टाकलास आणि संन्यास आश्रम धारण केलास, ही फार मोठी चूक तुझ्या हातून गेली. ही तुझी पत्नी पाहिलीस का? अरे व्रत करून उपास तपास करून हिचा देह किती कृश झालेला आहे. त्या सोन्याच्या अश्वत्थाला प्रदक्षिणा घालून व्रत करून हिनं काया किती झिजवली, किती पुण्य जोडले, तुला काही कल्पना आहे का? अरे तुझे सासू सासरे बरोबर आलेले आहेत आमच्या इथे, त्यांच्याकडे पहा वार्धक्यानी गांजलेले आहेत, पहा त्यांची अवस्था कशी झालेली आहे. आणि म्हणून सांगितलं, विधी निषेधाचे न धरावे भय, अविधी मानू नकोस, आता काय कर, पुन्हा एकदा पत्नी म्हणून या रुक्मिणीचा स्वीकार कर, गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर आणि आनंदाने जाऊन पुन्हा एकदा प्रपंचाला लाग. ही आज्ञा काशीमधल्या एका पीठाची आहे, आपल्या लक्षात येते का? त्या कालखंडामध्ये काशी पीठाची आज्ञा म्हणजे ब्रह्मवाक्य असे, काळ्या दगडावरची रेख, त्यात बदल होणार नाही. याचा अर्थ असा की काशीचं पीठ हे अत्यंत उदार होतं, उदार असल्याशिवाय त्यांनी इतकी आज्ञा दिलीच नसती. पण काय घोटाळा एक झाला कुणास ठाऊक. चैतन्यानी दंडवत घातलं, सांगितलं आपली आज्ञा मला प्रमाण आहे. पण ही आज्ञा प्रमाण करताना एक घोटाळा असा झाला की जे शुद्धीपत्र श्रीपाद स्वामींनी द्यायला होतं ते दिलं नाही. इतिहासामधलं एक हे हा अनुत्तरित प्रश्न आहे. श्रीपाद स्वामींनी ते दिलं नाही, विठ्ठलपंतांनी ते मागितलं नाही, शिष्य म्हणून त्यांची विनम्रता थोरवी निसंशय. पण श्रीपाद स्वामींच्या लक्षात आलं नसेल का की हा संन्यासी आहे, हा पुन्हा गृहस्थाश्रमी झाला, अग्नी कोसळेल याच्या कुटुंबावर, हा पुन्हा परत गेला तर ग्रामण्य याला स्वीकारेल किंवा नाही, ग्रामस्थ सभा याला स्वीकारेल की नाही, अलंकापुरी याला स्वीकारते होतील की नाही ग्रामस्थ, हा विचार श्रीपाद स्वामींनी का केला नाही. केला असेल सुद्धा पण शुद्धीपत्र का दिलं नाही याचं नवल आजही मनाला वाटत. आपल्या गुरुची आज्ञा शिरसा वंदे मानली आणि परत आले. विठ्ठलपंत माघारी आले आणि जे कधी घडलेलं नव्हतं, म्हणजे आपल्या तर हिंदुस्थानच्या भारतवर्षाच्या इतिहासातलं एकमेव उदाहरण आहे ज्यांनी संन्यास स्वीकारला आणि जो पुन्हा गृहस्थाश्रमी झाला, एकमेव उदाहरण विठ्ठलपंतांचं. माघारी आले आणि पुन्हा गृहस्थाश्रम सुरू केला. त्यावेळेला सगळ्यांचा संताप झाला. आजच्या मापदंडाने त्या कालखंडात काय घडलं आपल्याला अंदाज करता येणार नाही. आजच्या रूढी आणि त्या कालखंडातल्या रूढी याच्यामध्ये फार अंतर आहे, गगनधरतीचं अंतर आहे असं समजा, प्रचंड अंतर. आपल्याला आज कल्पनाच करता येणार नाही की एक संन्यासी संन्यास धर्म टाकतो. दुसरं उदाहरण आहे पण ते नाटकातलं आहे, नाही ते घडलेलं आहे खरं. अर्जुनाचा त्रिदंडी संन्यास होता. त्रिदंडी संन्यास एवढ्यासाठीच घ्यायचा असतो की गाजराच्या पुंगीसारखा असतो, वाजला तर वाजला, मोडून टाकन पुन्हा ग्रस्ताश्रमी, वा त्याला कोणी काही दूषणं देत नाही.
पण असा संन्यास चतुर्थाश्रम म्हणून स्वीकारलेला, त्यातून माघारी कोणी परत येत नसतं. पण विठ्ठल पंत परत आले आणि नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. हासिन्नले लोक बरवा हा संन्यास करीती उपहास उभयतांचा. हसायला लागले लोक उपहासाने आणि म्हणतात वा रे वा विठ्ठलपंता, तुझा संन्यास बरा आहे की काल संन्यास भगवी वस्त्र आज टाकलीस आणि पुन्हा प्रपंचाकडे वळलास काय. हासिन्नले लोक बरवा हा संन्यास करीती उपहास. शब्दांचा मारा या दोघांच्यावर इतका केलाय आणि ग्रामस्थ जे होते, ग्रामसभा जी होती, त्यांनी तातडीची बैठक बोलवली. कारण आपत्काल होता, इमर्जन्सी. आणि मग काय केलं, एकमुखी निर्णय असा घेतला की विठ्ठल पंत आणि रुक्मिणीला काय करावं, वाळीत टाकावं. आणि खरंच वाळीत टाकलेलं आहे दोघांनाही वाळीत टाकलं. आणि आपल्याला माहिती आहे आज जे सिद्धबेट आहे, त्या सिद्धबेटावर जाऊन विठ्ठल पंत रुक्मिणीने झोपडी बांधली आणि ते तिथे राहायला लागली. आश्चर्य असं वाटतं की श्रीपाद स्वामींनी शुद्धीपत्र दिलं नाही, पण विठ्ठल पंत का गेले नाहीत काशीला आणि त्यांनी शुद्धीपत्र का आणलं नाही. हा महात्मा काय उंचीचा असेल, मनाला नवल वाटतं, आश्चर्य वाटतं. आपल्या गुरुला बोल लागू नये म्हणून हा शिष्य गुरुकडे गेला नाहीये शुद्धीपत्र मागायला, नाहीतर त्यांना ते आणता आलं असतं. बरं, आश्चर्य असं वाटतं की सिधोपंतही गेलेले नाहीये. सिधोपंतांनी तरी जायला हवं होतं आणि शुद्धीपत्र द्या. काशीची आज्ञा आली की सगळ्यांची तोंड बंदच ना, कारण ते सर्वोच्च पीठ आहे. पण सिधोपंतांनी ते केलेलं नाहीये. स्वतः विठ्ठलपंतही गेले नाहीत, रुक्मिणीनी कधी आग्रह धरला असं दिसत नाहीये. मग अशा वेळेला सिधोपंतांचं नातं विठ्ठलपंतांशी काय राहिलं असेल सांगा. किती यातना उभय त्यांच्या चित्ताला मनाला झाल्या असतील, त्या रुक्मिणीला किती वाईट वाटलं असेल. मग काहींनी जणांनी लिहून ठेवलं की ज्ञानोबांचा फार छळ केला, ज्ञानोबांना छळलं, माऊलींना छळलं, विठ्ठलपंत रखुमाईला छळलं, त्यांच्या सगळ्या पुत्रांना आणि कन्येला छळलं. मग आपल्या डोळ्यासमोर एक विराट चित्र उभार होतं, भयानक अगदी, की किती छळ झाला. असा छळ झालेला नाही. त्यांना वाळीत टाकलं हे खरं आहे, पण त्यांना सिद्ध भिक्षा नित्य मिळत असे. ताटीचे अभंग त्याची ऐतिहासिकता अजून सिद्ध झालेली नाही आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल. पुढे त्याचा परामर्श थोडासा आपण घेऊया. पण इथे मुद्दा असा की वाळीत टाकलं हे खरं आहे ग्रामसभेनं, पण त्या पलीकडे जाऊन त्यांचा छळ केला. त्यांना पाळी पाणीच मिळू दिलं नाही किंवा त्यांना अन्नच मिळू दिलं नाही, त्यांना कोणी धोंडेच मारले, अशा प्रकारचा अतिशय अधमपणाचा छळ या कुटुंबाचा कुणीही केला नाही. आपल्याला फार वाईट वाटतं की यांचा छळ झाला, पण परमात्म्याचीच इच्छा अशी होती की त्यांचा एवढा तरी छळ व्हावाच. आपल्याला आश्चर्य वाटेल मी असं म्हणतोय. त्याशिवाय रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत इतके शुद्धातिशुद्ध कसे झाले असते. ते इतके शुद्ध झाले म्हणून त्यांच्या पोटी अशी अलौकिक रत्न जन्माला आली. आपल्याला जो छळ वाटतो ती परमात्म्याने काळाच्या उदरामध्ये एखादी गोष्ट लिहून ठेवलेली असते. तो परमात्म्याचा एक विशिष्ट संकेत असतो, असा भावार्थ आहे त्याच्यामधला. आणि दोघांची कुडी, दोघांची मन, दोघांची चित्त, दोघांच्या बुद्धी इतक्या निर्मळातल्या निर्मळातीच होऊन गेल्या की अलौकिक झाले दोघही. आणि म्हणून त्यांच्या पोटी अशी अलौकिक पुत्ररत्न आणि कन्या जन्माला. जनाबाईंनी अभंग लिहून ठेवलेला आहे की दोघ वाळीत पडलेले होते आणि तरी सुद्धा त्यांच्या तपश्चर्येमुळे त्यांच्या पोटी अलौकिक पुत्ररत्न जन्माला. दोन परंपरा आहेत वेगळ्या. एक परंपरा असं सांगते की शके 1190 मध्ये निवृत्तीनाथांचा अवतार, 1193 मध्ये माऊलींचा अवतार झाला, 95 मध्ये सोपानदेव अवतरले आणि 97-99 पुढे 97 स्वतः चित्कला मुक्ताई तिनं अवतार धारण केला. पण त्याच्या पुढे आणखीन एक परंपरा वेगळी आहे बरं का. ती परंपरा असं सांगते की 95 साली प्रत्यक्ष निवृत्तीनाथ आले, 97 ज्ञानेश्वर महाराज अवतीर्ण झाले, 99 सोपानदेव आले आणि शेवटी मुक्ताई अवतीर्ण झाली. 1201 ह्या दोन वेगळ्या परंपरा आहेत आणि दोन्ही परंपरांना मानणारे पंडित नको विद्वान म्हणूया, आपल्या पुण्यात आहेत आणि महाराष्ट्रात भारतात सर्वत्र पसरलेले आहेत. मग यातली प्रमाण कोणती मानायची. काही पुरावे निश्चित आहेत. शके 1212 मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली, नक्की आहे. 1218 मध्ये संजीवन समाधी झाली, नक्की आहे. मग ज्ञानोबांनी माऊलीने स्वतः उल्लेख केलेला आहे
काय बालछंद किती जन्म तोडले 22 जन्मे म्हटलेले आहे ना, तितकी कर्म तोडून टाकली भवाब्दीची सगळी, भवसागराशी नातं तोडून टाकलं उपजताची जे ज्ञानी होते त्यांनी। मग हे जर 22 आकडा जर गृहित धरला तर मग बरोबर गणित आहे। 18 जर महासमाधी संजीवन समाधी झालेली असेल तर माऊलींचा अवतार शके 1197 आहे, उघड आहे। ही परंपरा सर्वमान्य आहे आणि अलौकिक असं घडलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांचा अवतार ज्या मुहूर्तावर आहे त्याच मुहूर्तावर ज्ञानेश्वर महाराज प्रगट झालेले आहेत। अवतार याचा अर्थ अव अधिक त्र, दोन शब्द आहेत, अत्तार आणि दुसरा अवतार। अत्तार म्हणजे आपण जी तपश्चर्या करतो ते करत असत, आता तप करणारी फार कमी दिसतात मंडळी, पण तपश्चर्या केली आणि आपण थोडेसे उन्नत झालो, आत्मोन्नत झालो, तर त्याला म्हणतात अत्ता। म्हणजे माणसानी तपश्चर्याच्या माध्यमातून उन्नत होणं हा अत्ता, आणि ईश्वरानी असा मनुष्य उन्नत व्हावा म्हणून त्याच्या स्थानापासून थोडं स्वरूप न कमी करता थोडस खाली येणं याला म्हणतात अवतृ, म्हणजे अवतीर्ण होणं, म्हणजे अवतार घेणं। स्वरूपामध्ये कुठेही बदल न करता ज्या वेळेला भगवंत असा प्रगट होत असत त्यावेळेला त्याच्या ठाई अलौकिक सामर्थ्य असत। आणि आपल्याला माहिती आहे की सज्जनांचं परित्राण, दुष्टांचं हनन आणि सद्धर्माची प्रतिष्ठापना अशी त्रिविध कामगिरी अवतार करत असतात। आपल्याकडे दशावतार मानलेले आहेत आणि यांनी सगळी कामगिरी केलेली आहे। मग माऊलींना सुद्धा अवतार म्हटलेला आहे, मग दोघांमध्ये भेद काय समजायचा आहे? त्याच्यामध्ये सूक्ष्म भेद आहे, तो आपल्याला मुद्दाम सांगतो। काही अंशांश अवतार असतात, काही अंश अवतार असतात, काही कला अवतार असतात, काही आवेश अवतार असतात, काही मर्यादा अवतार असतात आणि काही पूर्ण अवतार असतात। मर्यादा आणि पूर्ण अवतार यात फारसा भेद नाही। बाकी जे महात्मे युगात्मे निर्माण होतात त्यांना काय म्हणतात? आपल्याकडे धर्मशास्त्रांनी त्याची व्याख्या केली आणि त्याला कारक पुरुष म्हटलेले आहे। आपण भगवान व्यास म्हणतो, भगवान शंकराचार्य म्हणतो, भगवान ज्ञानेश्वर म्हणतो, पण तरी सुद्धा कृष्ण भगवान आणि ज्ञानेश्वर भगवान यात भेद आहे। भगवान श्रीकृष्णांची जी उच्च कोटीमधली पायरी आहे त्याच्या खाली ज्ञानोबांची आहे। कुणाला वाईट नाही ना वाटलं, पण हे वास्तव थोडं समजावून घेतलं पाहिजे। यांना कारक पुरुष म्हणतात। कारक पुरुष दोन गोष्टी करतात, एक सज्जनांचं परित्राण व्हावं म्हणून सदैव रत असतात आणि त्या माध्यमातून सद्धर्माची ध्वजा नित्य उभारून धरत असतात, हे नित्य करतात। पण दुष्टांचं हनन नाही। कोणत्याही संतांनी दुष्टाला मारले असं नाही, दुष्टाचा दुष्टपणा मारायचा प्रयत्न केलेला आहे। जे खळाची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढ, भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, म्हणून सगळे मानव पालटले असं नाही। काही मंबाजी पालटला असं इतिहास काही सांगत नाही, तुकोबांच्या सहवासामध्ये आला पण पालटला असं नाहीये। थोडा बदल झाला असेल पण सगळे दुष्ट पालटतात असं नाही आणि मग त्यांना मारावं लागतं। ही कामगिरी कोण करतात? जे भगवंत असतात ते करतात। उत्पत्तिम प्रलयम चैव भूतानाम आगतिम गतिम वेत्ति विद्याम अविद्याच स वाच्यो भगवान इति, अशी व्याख्या केली विष्णू पुराण। भगवंत कोणाला म्हणायचं? ज्याच्यापासून उत्पत्ती आहे आणि ज्याच्यामध्ये प्रलय आहे, म्हणजे स्थिती आली मधली बर का, ज्याच्यापासून अनंत विश्वांची निर्मिती, अनंत विश्वांचा प्रलय ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्यापासून भूतच मात्र निर्माण होतात आणि भूत मात्र त्याच्यातच विलीन पावतात, ज्याच्यापासून विद्या निर्माण होते आणि विद्या अविद्येमधला फरक काय, हे ज्याला समस्त, जो स्वतः ज्ञानमय आहे तो कोण? तर तो सवाच्यो भगवान इति, त्याला भगवंत असं म्हणतात असं विष्णू पुराणांनी सांगितले। तेव्हा ज्याच्यापासून उत्पत्ती स्थिती लय आहे तो खरा भगवंत असं थोडक्यात आपल्याला सांगता येईल। भगवान श्रीकृष्णाने अवतार ज्या मुहूर्तावर घेतला त्याच मुहूर्तावर ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाले। भगवान श्रीकृष्ण त्या मुहूर्तावर अवतरले त्याचं कारण ते चंद्रवंशी आहेत आणि म्हणून मध्यरात्री त्यांनी अवतार घेतला, आणि प्रभू रामचंद्र सूर्यवंशी म्हणून माध्यान्नीवर का, असा भाव आहे त्याच्या। बरं, भगवान श्रीकृष्णांचा पूर्णावतार म्हणून अष्टमीला आले। पक्षात 15 दिवस असतात आपल्याला माहिती आहे, इकडे 7 दिवस सोडले तिकडे 7 दिवस, बरोबर मध्यावर अवतार आहे। कोणी म्हणायला नको डावं उजवं केलं बरं का नाही। आणि माऊलींचा अवतार बरोबर तसा आहे,
डावूजव नाही आहे ते अद्भुत अवघात चमत्कार भरलेला आहे सगळा. आणि मग पाठोपाठ सोपान देव आले, त्याच्या पाठोपाठ मुक्ताही अवतीर्ण झाल्या आणि विठ्ठलपंत रुक्मिणीच्या अत्यंत कृतार्थ धन्य शुद्ध कुडीतून हे चार अंशावतार निर्माण झाले जनसामान्यांच्या उद्धारासाठी. किती कृतार्थ त्या उभयताना वाटला असेल आपण मनाशी कल्पना करा. आणि नावं तरी किती सुंदर, विलक्षण सुंदर आहे. निवृत्ती ज्ञानदेव, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई. निवृत्त आपण जोपर्यंत होत नाही, प्रपंचाची आसक्ती कमी होत नाही, तोपर्यंत आत्मज्ञान नाही. निवृत्त झालं की ज्ञान सापडतं, ज्ञानेश्वर झाला की मग सोपान म्हणजे जिना. आणि तो सोपान शेवटी कुठे पोहोचवतो, मुक्ता, मुक्तीचा मार्ग दाखवतो, मोक्ष प्राप्त करून देतो. असा त्या नावानं सुद्धा विलक्षण सुंदर अर्थ आहे. हे ही लोकोत्तर मुले निर्माण झाली आणि अजून वाळीतच होते विठ्ठलपंत. वारंवार ग्रामसभेला विनंती करतायत की आम्हाला पुन्हा परत घ्या, या मुलांच्या मुंजी केल्या पाहिजेत. आणि त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये आलं, रुक्मिणी म्हणाली, विठ्ठलपंतांनी अनुमती दिली आणि सगळेजण त्र्यंबकेश्वराला गेले. तिथे राहिले, त्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केलेली आहे. कारण त्यावेळेला 8-9 वर्षांचे निवृत्तीनाथ, त्याच्याखाली 2-2 वर्षांनी सगळे, म्हणजे ही तर फार चिमुरडी आहे, 2-3 वर्षांची आहे, मुक्ताई आईच्या कडेवरच आहे. आणि त्यावेळेला ते ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतायत सगळे. किती शुद्ध असतील ही मंडळी. आणि या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण करत असताना एक दिवस त्यांच्यावर भयंकर प्रसंग कोसळला. आपल्याला ज्ञात आहे तो की एक ढाण्या वाघ चाल करून आला. गर्द जंगल होतं त्या कालखंडामध्ये, अजूनही तुरळक झाडी आपल्याला पाहायला मिळते. काही ठिकाणी अजून जंगला स्वरूप आहे ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वराच्या परिसरामध्ये. आणि वाघ आल्यानंतर सगळे धावले. आता कदाचित मुक्ताई ही रुक्मिणी मातेच्या कडेवर असणार लहान असल्यामुळे. सुटे झालेले सोपानदेव किंवा ज्ञानेश्वर विठ्ठलपंतांचा त्यांनी हात धरलेला असेल, पण निवृत्तीनाथ मोठे आहेत, त्यांचा हात कोणीच धरला नसावा. आणि पळापळ झाली, चहू दिशेला सगळे पळाले आणि पुन्हा एकत्र येऊन पाहतात तर तो निवृत्ती नाही. कडा कोसळावा ब्रह्मगिरीच्या अंगावर, तसं त्या माता पित्यांना झालं, अपरंपार शोक केलाय. आणि इकडे निवृत्तीनाथ जे गेले ते अशा जागी पोचले की जणू गुरु वाट पाहते. गहिनीनाथ वाटच बघत होते, ये बाळा, स्वागत केले. काय विलक्षण संकेत असतात परमेश्वराचे, जनसामान्यांच्या कल्याणासाठी निर्माण केलेले असतात, सदैव लक्षात ठेवा. आणि खरोखरच हा संकेत असा झाला की गहिनीनाथांनी स्वागत केलं. आणि किती दिवसात आत्मज्ञानी झाले निवृत्तीनाथ? 8-10 वर्षांचं वय, एका आठवड्यात आत्मज्ञानी झाले. आणि तेच ज्ञान पुढे निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना दिलं. किती? 24 तासात. गुरुला मोठेपण द्यायचं एवढंच. म्हणून या आत्मज्ञानी महापुरुषांनी, अनंत जन्मींची तपश्चर्या पुण्याय केलेल्या या महात्म्यांनी, युगात्म्यांनी गुरुला मान देण्यासाठी तेवढे दिवस तेवढे तास मध्ये घालवले असावे. आणि ज्या वेळेला निवृत्ती परत आला त्यावेळेला केवढा आनंदी आनंद उसळला असेल. आपण कल्पनाच करा की त्या कुटुंबामध्ये आनंदाचा महापूर आला, महासागर आला. आणि त्या निवृत्तीनाथाला मिठीमध्ये घेताना विठ्ठलपंत रखुमाई रडले, पोटाशी धरलं, त्याच्या मस्तकाचं अवग्रहण केलं आणि गळगळा पाणी वाहिले त्याच्या मस्तकावर. दोघांच्या नेत्रातून अश्रू वाहिले. ज्ञानोबांना हे कदाचित ज्ञात असावं. सगळं ज्ञातच आहे, त्यांना अज्ञात काहीच नाही. म्हणून चैतन्याचा कैवल्याचा हा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, कैवल्याचा ओतलेला पुतळा. म्हणे कसे दिसत असतील ज्ञानोबा. वाईट फार वाटतं की आम्ही करंटे ज्ञानोबांच्या कालखंडामध्ये, आम्हाला का नाही जन्म दिला, त्यांचं प्रत्यक्ष दर्शन आम्हाला का नाही घडलं. आज आपण समाधीच्या रूपाने त्यांचं दर्शन घडतो, पण त्या कालखंडामध्ये आपण जर जन्माला आलो असतो तर कदाचित. पण आपणही सर्वांनी ती वाट तुडवली असावी, जंगलाची वाट मोडून समाधी शोधली असावी नाथांच्या मागोमाग. आणि म्हणून ज्ञानोबांच्या बद्दल इतकं उत्कट प्रेम आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. सांप्रदायिक अभंग आम्हाला असं सांगतो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध कोणाला केला? गोरक्षासी. गोरक्ष ओळला गहिनीप्रती. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ अशी परंपरा आहे. तोच ज्ञानेश्वर, तोच ज्ञानदेव बरं का.
अशी ही भव्य दिव्य परंपरा आहे. म्हणून गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार, हे सार कशाचं आहे? आत्मज्ञानाचं आहे, परमार्थाचं आहे, अध्यात्मविद्येचं आहे, ब्रह्मविद्येचं आहे. अध्यात्मविद्या विद्यानाम अशी आपली विभूती भगवंतांनी सांगितलेली आहे. त्याचीच ही मूर्त रूप प्रगट झालेली होती जणू काही ज्ञानेश्वरादी भावंड. म्हणजे ज्ञानेश्वरीची सांगता करत असताना सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी हीच परंपरा सांगितली. क्षीर समुद्रामध्ये कुहरी म्हणतात गुप्तपणे एकांतामध्ये पार्वतीला शंकरांनी ज्ञान दिलं आणि ते माशांनी ऐकलं, त्याच्यावर कृपा करून त्याला शंकरांनी मत्स्येंद्रनाथ करून टाकलं. मग तो मत्स्येंद्रनाथ पुढे त्या चौरंगी नाथाला भेटला. चौरंगी हातपाय नसलेला होता पण तो पूर्ण झाला. म्हणजे कदाचित मत्स्येंद्राच्या कृपेनं चतुर्विध पुरुषार्थ त्याला साधले असतील असाही भावार्थ आहे त्याच्या. आणि मग मत्स्येंद्राने गोरक्षाला ज्ञान दिलं. गोरक्ष हा महामानव आहे, महापुरुष आहे. उत्तरेकडची तर माणसं असं समजतात, आदिशंकराचार्यांचा अपवाद वगळता इतकं महत्तम व्यक्तिमत्व दुसरं झालंच नाही. इतका गोरक्षनाथांच्या बद्दलचा आदर नाथ सांप्रदायिकांना आणि विशेष करून उत्तर भारतामध्ये आहे. तेव्हा त्या गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना ज्ञान दिलं. गहिनीनी ते अर्थात निवृत्तीनाथाने दिलं आणि ही सगळी परंपरा आमच्यापर्यंत आली असं माऊली सानंद सांगते. आणि म्हणून म्हणते की माझं निमित्त केलं माझ्या सद्गुरूंनी. काय केलं? साचची करुणी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणा. त्यांनी मला प्रेरणा केली ज्ञानेश्वरीचा ग्रंथ निर्माण करायला आणि मग या प्रबंधाच्या माध्यमातून सगळ्या जगाचं रक्षण केलं. अशी ही नाथ परंपरा आपल्याकडे चालत आलेली. त्या नाथ परंपरेमध्ये ही चारी भावंड उदयाला आली. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे असे अवतीर्ण झाले. पण त्यांनी जनसामान्यांना सनाथ केलं, पंढरीचा मार्ग दाखवला, भक्तीची जोड त्या योगाला देऊन टाकली आणि योग आणि भक्ती यांचं संमिलन करून टाकून भक्ती योग निर्माण केला. योगाची भक्ती आणि भक्तीचा योग हा जनसामान्यांना उदंड भरभरून दिला, प्रसाद स्वरूप दिला. पण त्या ज्ञानेश्वरांचं अद्भुत चरित्र पुढे काय घडलं? ज्ञानेश्वरांनी आपल्याला योगदान कोणते दिलंय? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सहित अन्य अलौकिक अभंग संपदा अमृतानुभव चांगदेव 65 सारखे ग्रंथ कसे निर्माण केले? त्यांनी चांगदेवाला कसं शरण आणलं? विसोबा खेचरांचा अहंकार कसा जिरवून टाकला? आणि जे कधी कुणी ऐकलं पाहिलेलं नव्हतं अशी अलौकिक महासमाधी कशी घेतली? हा सगळा अतिशय रोमांचकारी अद्भुत इतिहास आता उद्याच्या प्रवचनामध्ये आपण अनुभवायचा, ऐकायचा, आपल्या चित्तामध्ये धारण करायचा. यानंतर माऊलींची आरती होईल आणि आरती झाल्यानंतर प्रतिदिनी आरती होईल. आरती हे प्रवचनाचंच एक अंग असेल आणि त्यानंतर प्रवचन संपेल. आज आपण माऊलींना चित्तामध्ये धारण करूया, अलौकिक चरित्र आठवूया, आरती गाऊया आणि मग काही काळ विरमूया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ प्रभु. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मन वेदला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनु वेदला माझा. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्म चिठेले. राम जनार्दनी पायी तक चिठेले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनु वेदला माझा. आरती ज्ञान राजा.